डॉक्टर अलका मांडके आणि मांडके परिवार यांच्या वतीने आणि आर्च एंटरप्रायजेसच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं तब्बल दोन वर्षांनंतर ऑफलाईन स्वरूपात होत असलेल्या ह्या एकोणीसाव्या डॉक्टर नीतू मांडके संधीच्या या दालनामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि या दोन वर्षांनंतर तो उत्साह तोच मनातला भाव जागृत ठेवून आपण सर्वजण ज्या प्रेमाने इथे आलेले आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हालाच विनंती करतो की आपण एकमेकांसाठी टाळ्यांच्या गजरात या कोविड पश्चातच्या पर्वामध्ये एकमेकांचं स्वागत करूया यानंतर मी विनंती करतो डॉक्टर अलका मांडके यांना की त्यांनी आदरणीय अविनाशजी सुपेसर त्याचप्रमाणे डॉक्टर शैलेश मोहिते या दोघांनाही मंचावर घेऊन यावं त्याचप्रमाणे त्यांच्यासमवेत आज ज्यांची मनोगतं आपण ऐकणार आहोत यशस्वी शस्त्रक्रिया झालेली सर्व जे आपले रुग्ण आहेत त्यांना देखील मंचावर यायची मी विनंती करतो शहाजहान जैनुद्दीन अत्तारसाहेब त्यांनी कृपया मंचावर यावं शाहीन इब्राहिम यांनी कृपया मंचावर यावं ओके त्या येत आहेत आणि त्याचप्रमाणे श्री ओ पी अग्रवाल सर यांनी कृपया मंचावर यावं मी अलका ताईंना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं त्यांनी देखील आसनस्थ व्हावं आणि मंचाचा बॅलन्स सांभाळण्यासाठी अग्रवाल साहेबांना विनंती करतो की सर तुम्ही पण त्या बाजूला जर बसलात जरा प्रेक्षकांना मजा येईल सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत जा। मी विनंती करीन यानंतर की आप आपण आज एकोणीसावा स्मृतिदिन आहे त्यामुळे आपण पुष्पार्पण करून आपल्या मनातील श्रद्धेय भाव आता इथे व्यक्त करावा आणि त्याच पर... हो हो मी अनिकाला विनंती करतो डॉक्टर अलकाताईंची नात अनिका वयवर्ष पाच आहे तिचं पण ती इथे येऊन एक सुंदर प्रार्थना इथे सादर करणार आहे हे दीपप्रज्वलन आणि पुष्पार्पण होत असताना मी ध्वनी व्यवस्थापक शेडगे साहेब यांना विनंती करीन की त्यांनी तिला माईक द्यावा माईक दिला जातो आहे आणि ती एक छान प्रार्थना इथे सादर करणार आहे <laughs> अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं के बुलाते वा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं कौतुक करूया सर्व मंडळी परंतु दीप प्रज्वलन आपण करावं सर अविनाशजी आणि शैलेशजीनं विनंती करतो इथल्या सिक्युरिटी रिझन्ससाठी आपण इलेक्ट्रिकची समयी आपण ए... तयार केलेली आहे आणि सर्व सहा जणांनी एक एक खटका दाबून आ, दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना सर्व मान्यवर इथे आसनस्थ झालेले आहेत आज योगेश गुर्जर देखील प्रतिमेला आपण पुष्पार्पण केलं आणि आज एक अतिशय दुर्दैव्या दुर्दैवी घटनेचे आज दोन वर्ष झालेली आहेत ते म्हणजे आपल्या विलेपारल्याचं एक लाडकं व्यक्तिमत्व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे शशिकांत पाटकर आजच नेमकं दोन वर्षांपूर्वी कोविडमुळेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला मला असं वाटतं की अनेक जणांनी अनेक जणांना ह्या काला काळामध्ये आपण हरवलेलं आहे पण ठीक आहे आता पुढे पुन्हा एकदा सकारात्मकता घेऊन आपण पुढे जातो आहोत मी विनंती करतो दो, डॉक्टर अल्का माणके यांना की त्यांनी आदरणीय डॉक्टर अविनाशजी सुपे यांना आम्रफल देऊन त्यांचं स्वागत करावं यानंतर डॉक्टर शैलेश मोहिते यांना आम्रफल देऊन त्यांचं देखील इथे स्वागत केलं जात आहे यानंतर जी दोन जणं आपलं मनोगत इथे व्यक्त करणार आहेत त्यातले शाहजहान जैनुद्दीन अत्तार साहेब त्यांना इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे सोलापूरवरून आले आहेत टिकतील पण दोन दिवस आंबे काळजी करू नका <laughs> आणि ओ पी अग्रवाल साहेब यांना देखील आपण इथे आम्रफल देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत यानंतर मी डॉक्टर अलका मांडके या संपूर्ण कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका ज्यांचं ज्यांनी हा संपूर्ण घाट गेली एकोणीस वर्ष त्या घालत आहेत अशा डॉक्टर अलका मांडके त्यांचा जनसमूह हा काय आहे हे केवळ अर्ध्या मिनटात मी सांगतो यावेळेला त्याची मला अधिक प्रजिती आली म्हणजे दरवेळेला येतेच पण यावेळेला काय झालं आर एस व्ही पी म्हणून माझा नंबर होता आणि गेले तीन साडेतीन चार दिवसांमध्ये मी साधारणपणे अडीचशे टेलिफोन कॉल्स उचललेले आहेत आणि त्या सर्वांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे मला असं वाटतं की ट्रॅफिक हा खूप महत्त्वाचा मुद्दा आज रविवार असल्यामुळे आहे कारण स्वतः अलकाताई देखील त्याच्या त्यामध्ये अडकलेल्या होत्या हळूहळू मंडळी येत आहेत कारण जनसमूह म्हणजे इतका आहे की प्रत्येकाला या कार्यक्रमाला डॉक्टर नीतू माणके यांच्यासाठी तर यायचं होतंच पण अलकाताईंनी बोलवलं आहे त्यामुळे आम्ही नक्की जाणार हा देखील भाव तितकाच महत्त्वाचा होता डॉक्टर अलका माणके यांना मी प्रास्ताविक करावं आणि सर्वांचं स्वागत करावं अशी विनंती करतो खूप छान वाटतं दरवर्षी इथे यायला आणि दोन वर्ष आपली भेट झाली नाही आणि त्यामुळे खरं तर जगभर हा कार्यक्रम पसरला लोकांनी सहभाग घेतला पण हा जो इथे येऊन तुम्हाला भेटण्याचा आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे आणि तुम्हालाही तसंच वाटत असावं त्यामुळे तुम्ही एवढा भरभरून प्रतिसाद देता तुमचं सगळ्यांचं अगदी मनपूर्वक पहिल्यांदा स्वागत सांगताना <प्राँगा> थोडंसं सा विनीतनी उल्लेख केला त्याप्रमाणे गेल्या अठरा ऑक्टोबरला माझा मामेभाऊ डॉक्टर योगेश गुर्जर याचा अगदी साध्या गल्लीतल्या स्कूटर ॲक्सिडेंटने हक हकनाक बळी घेतला थोडंसं त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही मग तुम्ही काय आहे ते बोलल्यावर कळेल तुम्हाला की का ते तर तो पीएच डी परफ्युजन टेक्नॉलॉजी मध्ये झालेला होता बर्मिंगहॅम अलाबामामध्ये जेव्हा नीतू मांडके होते मी परत आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर राहून त्यांनी तिथं ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यानंतर नीतूबरोबर परत आल्यावर तो मुंबई पुणेमध्ये कारण त्याला नेतूची टेक्निक तिकटची टेक्निक्स माहिती होती त्याच्यामुळे इथे सेटल होताना परफ्युजन हा मोठा अगदी गांभीर्याचा भाग असतो जो हार्ट सर्जरीमध्ये ते त्यांनी इथल्या परफ्युजनिस्टना नेतूशी जोडून देण्याचं मोठं काम केलं आणि आज अवघड शस्त्र शस्त्रक्रियांसाठी त्यांनी सहाय्य केलं तेव्हा कारण नीतूने पहिल्या दिवशीपासूनच मोठ्या मोठ्या सर्जरी सुरू करायला सुरुवात केली त्यावेळेलाच त्यांनी नीतूला गुरु मानलं होतं आणि त्याच्या भन्नाट कल्पनाशक्तीने आणि विलक्षण बुद्धिमत्तेनं त्यांनी अनेक नवनवे यांत्रिकी आणि इतरही प्रयोग त्याच्या पिरंगूटच्या फॅक्टरीमध्ये करून दाखवले तो मोठा उद्योजक झाला योगेश गेली अठरा वर्षं भरतनाट्य मंदिरात नीतूची जयंती वेगवेगळ्या विषयावर प्रकाश टाकणारे कार्यक्रम करून तो पार पाडतो शिक्षकांचा सन्मान होतो तिथे त्याने पुणे इंदियापूर आय एम एला नीतूचं नाव देण्यासाठी खटपट केली आणि पुढाकार घेतला कथा एका हृदयाची या विषयावर दोनशेच्या वर, वर महाराष्ट्रात दृक्षाव्य व्याख्यानं त्यानं दिली आणि त्या ते, त्याला त्याच्या नवनवीन उद्योगामुळे अनेक पुरस्कारांनी गव गौ, गवलं त्याचा एक उदाहरण म्हणजे राजीव गांधी पुरस्कार गुरुजी पुरस्कार इत्यादी <laughs> अतिशय हरहुन्नरी कुटुंबियांचा आणि शेकडो कुटुंबांचा मित्रांचा लाडका योगेश आम्हा सर्वांना सोडून गुरुसारखाच अल्पावयात अल्पवयात अचानक सोडून गेला त्याच्या आत्म्याला सद्गती मिळो त्याचप्रमाणे आमचे खास मित्र संजय हेगडे सेवायोग सहयोगचे अध्यक्ष आणि माझी नाणन नेतूची चुलतभाई नीला सत्यनारायण आणि शशिकांत पाटकर असे बरेच एकदम सडनली ह्या दोन वर्षात काळ झाले अचानकपणे किंवा मोठ्या आजारातून तर आपण त्या सर्वांसाठी एक मिनिट शांती करू ओम शांती 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 खूप मोठा दिवस आहे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे महाराष्ट्राचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलजी लाभलेले आहेत काही कारणाने त्यांना यायला उशीर झाला आहे पण ते येतो म्हणाले आहेत आणि ते कबूल झाले आहेत याच्यातच मला वाटतं मी खूप काही जिंकलेलं आहे आपण वाट बघूया त्यांची त्याचप्रमाणे जी एस मेडिकल आणि ई एम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्त्व गेल्या कित्येक वर्षापासून ते आपल्याला लाभलेले आहेत तसंच कुपर हॉस्पिटलचे अधिष्ठाता कुपर हॉस्पिटल हे पहिलं त्यांचं अधिष्ठाता म्हणून नेमणूक झालेलं हॉस्पिटल आहे डॉक्टर शैलेश मोहितेस आहेत इकडे बसलेल्या आत्ता सोलापूरहून आलेत पंचवीस वर्षापूर्वी झाली आहे सर्जरी म्हणतात आणि एकदम भक्कम आहेत मी येणार नक्की म्हणतात मी काय हवी ती मदत करतो त्यांचं स्वागत <laughs> खूप वर्षापूर्वी स्वामीनारायण पंथाचे गुरुजी त्यांचं ऑपरेशन नेतूनी केलं होतं तिथल्या दिदींचं पण केलं होतं त्या त्यांचे इथे जिथे ज्यांच्याकडे उतरतात ते ओ पी अगरवाल साहेब त्यांचं स्वागत करते मी आत्ता इथे नुसताच उल्लेख करते कारण त्यांची माहिती आपल्याला पुढे विशेष करून मिळेल <coughs> कारण तेच त्यांच्या त्यांचं मनोगत सांगणार आहेत त्याच्यातूनच आपल्याला ते कळणार आहे अशाच एक पुण्याला मी पुण्याला जो कार्यक्रम योगेश करतो असा मी उल्लेख केला तिथे एक बाई भेटल्या होत्या त्यांच्या व्यायांचं मोठं हॉस्पिटल आहे वेढोकर म्हणून तर त्या त्या मला म्हणाल्या मी प्रत्येक कार्यक्रमाला येते आणि माझं ऑपरेशन केलं आहे पुढच्या वेळेला मी येणार बोलायला पण प्रत्यक्षात फोन केला तेव्हा त्यांना ते जर असं काही अडचण आल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत तर त्यांनी लिहून पाठवले तेवढं एक मिनिटात वाचते आणि माझं संपवते त्यांचं स्वतःचं नाव सुधा दत्ता डोके आज मी तुमच्यापुढे उभी आहे तिची पंचवीस वर्षापूर्वी बायपास झाली आहे पंधरा जुलै शहाण्णव साली त्या दिवशी अमावस्या होती डॉक्टरांच्या मते सोमवती अमावस्या शुभ दिवस असतो तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तो दिवस नक्की केला पंचवीस वर्षापूर्वी बायपास म्हणजे एक फार मोठी शस्त्रक्रिया समजली जात असे मला तीन ब्लॉक होते पैकी एक हृदयाच्या सुरुवातीलाच असल्यामुळे खूप त्रास होता अशी ही अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर नीतू माणके यांनी पुण्याला येऊन इमर्जन्सीमध्ये डॉक्टर भाटे यांच्याबरोबर केली त्या भेटल्या नव्हत्या डॉक्टर मांडक्यांना माझा पुनर्जन्मच झाला मला जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचा मला अभिमान वाटतो ते मी शब्दात सांगू शकत नाही त्यांनी माझे हृदय नुसते बरे नाही पण अधिक का काटक प पहिल्याप्रमाणे धडधकट केले की इतके केले की त्यानंतर दोन हजार पंधरापर्यंत मी सर्व जग फिरले कुठेही त्रास झाला नाही ऑपरेशन झाल्यावर एक महिन्यानी चेकअपला बोलावले होते तेव्हा मी प्रथम त्यांना भेटले लोकांच्या हृदयाची धडधड बरे करणारे हे डॉक्टर तरी कसे असतील ही उत्सुकता आणि धाकधूक घाबरतच त्यांच्या केबिनमध्ये गेले मला पाहिल्यावर नमस्कार करून मला बसायला सांगितले मी काय काळजी घ्यायची हे सर्व मला समजून सांगितले तसे स्वयंपाक करताना साहेबांना मदतीला घ्या या आपुलकीच्या वाक्यानं माझं टेन्शन कमी झालं आणि त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला त्याचं बोलणं प्रत्येक पेशंटला असं काहीतरी अनुभव देत असतं म्हणून बोलाय आपण पेशंट्सना बोलावतो असं नाही की सर्जरी झाली आणि इतके वर्ष राहिलं तो माणूस काय होता ह्याचा आपल्याला थोडीशी झलक मिळावी म्हणून आपण पेशंट्सना बोलावतो आणि ते दरवर्षी आपल्याला दोन तीन अगदी अचानक म्हणजे नेहमी संबंधात नसलेले पेशंट भेटतात आणि खूप काही आपल्याला सांगून जातात ती आठवण आपण पुढच्या वर्षीपर्यंत ठेवतो तुम्हाला सगळ्यांनाच हा कार्यक्रम खूप आवडतो आणि तुम्ही मला खूप काही काही शाबासक्या देता तर मला हा सर्वात आनंदाची गोष्ट आहे की आपण हे करू शकतो मुलांची त्याला खूप साथ आहे ह्या कार्यक्रमात आणखीन बरंच काही आहे ते मी गुपित तुम्हाला आत्ताच सांगत नाही तर मी तुमची एवढ्या दोन शब्दांनी रजा घेते नमस्कार ह्यानंतर मी डॉक्टर अलका मांडके आणि अर्थातच डॉक्टर नीतू मांडके यांच्या स्नुषा यांच्या सुनबाई जिवत मांडके ज्या स्वतः टाटा कन्सल्टंटी कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये जनरल मॅनेजर पदावर आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे मंचावर यावं आणि आपले ओ पी अग्रवाल साहेब जे मनोगत व्यक्त करणार आहेत त्यापूर्वी त्यांचा इथे परिचय करून द्यावा आणि मग त्यांना इथे सन्मानपूर्वक पाचारण करावं जिवत मांडके गुड इव्हीनिंग करीबन 25 वर्ष पहले परम पूज्य साधु मुकुंददास एवं आनंदी जी को डॉक्टर नीतू मानके ने उनकी सर्जरी की थी उनके बिहाफ और ऑन बिहाफ ऑफ देम बिकॉज दे वुन बी हियर, मिस्टर ओ पी अग्रवाल उनके जो डिवोटी हैं आज हमारे साथ हैं और अपना मंतव्य आपके सामने रखेंगे थैंक यू जय स्वामीनारायण सभी को मेरा यथोचित अभिवादन नमस्कार एक्चुअली जैसा इन्होंने बताया मैं यहाँ केवल हमारे मेरे स्पिरिचुअल मास्टर गुरुजी साधु मुकुंद जीवन दास जो दिल्ली स्वामीनारायण मंदिर अशोक विहार में में स्थित मंदिर में स्वामीनारायण भगवान का सत्संग और संदेशा फैला रहे हैं और एक वहाँ मंदिर और आश्रम को विधिवत वहाँ इन्होंने स्थापना की 1966 में उनके विहाफ पर मैं यहाँ उनकी जो उस डॉक्टर मानके साहब के साथ जो उनका रिश्ता था संबंध था और जो उन्होंने मानके साहब ने जो उनको उनके दिल के ऊपर जो जैसा अभी हम वीडियो में देख रहे थे कि वो एक बहुत बड़े आर्टिस्ट भी थे तो उन्होंने जो उनके दिल के साथ दिल पर जो भी कार्य किया उसकी बारे में मैं कुछ बताना चाहूँगा कि आज से 25 साल पहले उससे भी पहले मैं एक और थोड़ा आपको 32 साल पहले ले जाता हूँ 1989 में डॉक्टर मांडके से मांडके साहब से परिचय हुआ गुरु जी का स्वामीनारायण मंदिर में जो मैंने बताया वो ब्रह्मस्वरूप परम पूज्य हरिप्रसाद स्वामी जी के परिचय में थे उनके डॉक्टर के साहब और उनके साथ में उन्होंने हमारे गुरु जी को डॉक्टर के साहब से परिचय कराया और ऐसा हुआ कि जब हमारा दिल्ली में बहनों का भी आश्रम है भग स्वामीनारायण भगवान स्वामीनारायण संप्रदाय में जनरली बहनों को भगवान भजने का के बारे में ये था तो दिल्ली में स्वामीनारायण भगवान स्वामी नारायण भगवान का भजन करने और उसके लिए दिल्ली में एक बहनों का भी आश्रम है जहाँ पर करीब पच्चीस साधवियाँ भगवान भजन में लगी हैं तो वो आ, उनको उस समय उनकी उम्र थी जो उनकी वहाँ के जो हैड हैं परम पूज्य आनंदी दीदी उस समय 1989 एटी नाइन में उनका करीब सत्ताईस अट्ठाईस साल की उम्र थी तब उनका उनको हार्ट में एक बाल्व का एक बाल्व के अंदर प्रॉब्लम आया और जब वहाँ लोकल दिल्ली के डॉक्टर्स में बातचीत कराई उनको दिखाया तो ऐसा एक विचार सबके में से ऐसा एक सजेशन आया कि इनका जो बाल्ब है उसको रिप्लेस कर देना चाहिए और एक आर्टिफिशियल बाल्ब लगा दें लेकिन उस समय जब स्वामी जी के संपर्क से गुरु जी डॉक्टर मांडके साहब के से परिचित हुए तो उन्होंने फ़ौरन ये सोचा कि हमें डॉक्टर मांडके साहब से इस बारे में सलाह करनी चाहिए तो उनसे मुंबई में जब मुलाकात करके जब उनसे ये एग्ज़ामिन कराया उनको दिखाया तो उन्होंने बहुत ही सहज स्वभाव से एक जो उन्होंने कहा करा वो तो एक बात थी लेकिन जिस तरीके से किया उन्होंने एक उदाहरण दिया गुरु जी को और उनको कहा कि गुरु जी यदि कोई किसी की किसी का पैर टेढ़ा हो तो क्या उसके और उसको चलने में जैसे मान लो थोड़ा ये टेढ़ा पैर है तो ऐसा वैसा हो होगा तो क्या वो उसको पैर को काट काट करके आर्टिफिशियल पैर लगा देना बेहतर होगा या ऐसे ही उससे चलाना तो स्वामीनारायण भगवान के को फॉलो करने वाले ऐसे संत वो तो तुरंत समझ गए उनका मकसद तो उन्होंने कहा जैसा आप सोच रहे हैं वैसा ही करिए मींस इसी बाल्ब को वो डॉक्टर मान के चाहते थे कि ये बाल्ब को ही आ, एक तरह से मैं रिपेयर तो आई डोंट नो केयर मेडिकल लैंग्वेज में लेकिन उसको एक्सपेंड करना था चौड़ा करना था उन्होंने जो सजेस्ट किया और उसको ये करने से ये उसको ये करेंगे तो हुआ क्या अभी मैं इसमें ऐसा तो नहीं कहूँगा के, 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 कितने बड़े आश्चर्य की बात है बट कितनी खुशी की बात है कि आपको जानकर ये खुशी होगी कि वो ही बाल जो डॉक्टर मांडके साहब ने खाली एक्सपैंड करके जो उन्होंने उसको जो क्लोज हार्ट सर्जरी बोलते थे तो ओपन अदरवाइज ओपन हार्ट सर्जरी में जो पीट करना है तो वो उन्होंने जिस तरह से वो किया आज इक बत्तीस साल तक वो वाल हमारे परम पूज्य आनंदी दीदी जो साधमी हैं उनके हृदय में बराबर काम करता रहा ऐसे और उन्होंने एक उनको एक बहन को बहन मान करके वो ऐसे अपनेपन से वो ऑपरेशन किया वो सजेशन दिया और उन्होंने दीदी भी आज उनके साथ ऐसा रिश्ता रखती हैं कि वो डॉक्टर मांड मांड के जब भी उनको दिल्ली जाती हैं तो वो मंदिर में आश्रम में ही सब लोग उनका स्वागत करते हैं और डॉक्टर साहब भी के साथ वो हमेशा जो रक्षाबंधन पे राखी का भेजते थे डॉक्टर साहब तो इतने बिजी थे आ नहीं पाते थे लेकिन वो हमेशा वो शहर स्वीकार करते थे ऐसा पेशेंट्स के साथ या ऐसे उनका रिश्ता और मैं यहाँ कहने में मुझे कोई आपत्ति नहीं है कि उन्होंने वो अपने कोई फीस चार्ज नहीं की उसके लिए निधि के ऑपरेशन ऐसे डॉक्टर्स मतलब उनके बारे में तो अभी हम देख रहे थे सुन रहे थे उनकी तो हज़ारों बातें हैं जो कि हम सबको एकदम टच करेंगी और वो एक एक्स्ट्रा ऑर्डनरी अद्वितीय डॉक्टर थे और हैं उसके बाद दोबारा जब नाइनटीन नाइनटीन नाइन्टी सेवन में हमारे गुरुजी जी साधु मुकुंद जीवनदास जी उनको उस समय उनकी उम्र सिक्सटी इयर्स थी और सिक्सटी इयर्स की उम्र के में उनको हार्ट का प्रॉब्लम आया तो दिल्ली में डॉक्टर्स को दिखाया तो वो ऐसा उन्होंने सजेशन किया कि इनको एनजियोग्राफी करने से ज़्यादा मालूम पड़ेगा और वो ये करें तो उन्होंने एनजियोग्राफी के लिए भी दिल्ली में किस एनजियोग्राफी कराना नहीं पसंद किया उसके बदले अपने गुरु जी अपने स्वामी जी और उनसे बात करके और उन्होंने फ़ौरन वो इंसिडेंट्स याद किया डॉक्टर मांडके साहब का दीदी के साथ जो उन्होंने 1989 में किया इतना भरोसा था डॉक्टर साहब के ऊपर उन्होंने तुरंत कहा कि नहीं हम डॉक्टर मांडके साहब को ही दिल्ली मुंबई में दिखाएंगे तो फॉर्चुनेट मतलब एक, एक, एक संयोग था कि मैं बॉम्बे में रहता हूँ मैं चार्टर्ड अकाउंटेंट हूँ और मैं ही उनको लेकर के एयरपोर्ट से लेके आया और लीलावती हॉस्पिटल में हम लोग जा रहे थे वहाँ गए तो डॉक्टर मांडके साहब से अपॉइंटमेंट ले तो वहाँ जो डॉक्टर दलाल थे उस समय उन्होंने जो एनजियोग्राफी की डॉक्टर मांडके खुद वहाँ उस एनजियोग्राफी के टाइम पे भी वहाँ खड़े रहे और उन्होंने जैसे ही मालूम पड़ा कि उनके दो आर्टरीज़ में ब्लॉकेड है तो उन्होंने तुरंत निर्णय ले लिया कि नहीं इनकी ओपन हार्ट सर्जरी हम ही करेंगे तो हम सब तो तैयार ही थे और तो जैसे ही नेक्स्ट uh, 22 दिसंबर uh, 1997 को ये हुआ और 24 तारीख को सुबह अर्ली मॉर्निंग छः बजे उन्होंने ऑपरेशन की तैयारी करके बड़े ही अपनेपन से अपनत्व से और एक ऐसे कि मैं क्या बताऊं मैं उस समय वहाँ प्रजेंट था और ऐसे उन्होंने ऑपरेशन किया इतने स्मूथली और जैसे जब उनको ऑपरेशन के लिए ले जा रहे थे तो हम लोग कुछ लोग वहाँ अलाउड थे वहाँ उनके पास उनको भजन कर रहे थे तो उस समय डॉक्टर साहब को देख करके और मैंने तो मैं तो बहुत बार मिला हूँ डॉक्टर साहब को तो उनको जब भी मिलते थे जब भी देखते थे एक ऐसा एक भरोसा एक कॉन्फिडेंस ढाढ़ बन जाता था कि ओह तो उनको मिलते ही ऐसा लगता था कि नाउ वी आर इन सेफ हैंड्स ऐसी अनुभूति होना एक उनके मिलने से ये अपने आप में एक बहुत बड़ी बात है पेशेंट का आधा तो वो वैसे ही उसका दर्द ख़त्म होने लगता है तो ऐसे डॉक्टर साहब ने हमारे गुरुजी और दीदी को इस तरीके से एक जो किया और आज गुरुजी 85 इयर्स की एज है उनकी और वो दिल्ली में स्वस्थ हैं और आ नहीं सकते थे अदरवाइज इसके लिए उन्होंने मुझे इस बारे में बात करने के लिए भेजा यहाँ पर मैं रहता हूँ तो अभी दूसरा क्या हुआ कि उनको मार्च अप्रैल में हार्ट के अंदर वापस कुछ प्रॉब्लम आई तो वो एनजियोग्राफी हुई वेदांता हॉस्पिटल में डॉक्टर प्रवीण चंद्र शर्मा हैं उनके उन्होंने उनके गाइडेंस में वो एनजियोग्राफी हो रही थी तब तो उन्होंने जब वो एनजियोग्राफी में से मालूम पड़ा कि ब्लॉकेड है तो निर्णय हुआ कि स्टैंड डालने होंगे ये अभी मार्च अप्रैल की बात है तो सबसे पहले डॉक्टर जब ये एग्जामिन जब ये हिस्ट्री देख रहे थे तो उन्होंने पूछा कि ये पहले जो आर्टरी का जो ब्लॉकेट था उस समय 97 में ऑपरेशन जो हुआ था वो किसने किया था कहाँ हुआ था तो हम सब ने बताया कि डॉक्टर मांडके साहब ने मुंबई में किया था वो इतने खुश हो गए उन्होंने कहा कि ही हैज़ डन ए वंडरफुल सर्जरी एंड ही हैज़ डन अमेजिंग लाइक यू नो 25 साल तक वो इतने अच्छे तरीके से जो रही तो आज के डॉक्टर्स भी उस समय तो 25 साल पहले इतनी जब टेक्नोलॉजी भी नहीं होगी हम हमको तो उसका ज्ञान नहीं है लेकिन आज तो बहुत डेवलप हो गई है तो जब उन्होंने ऐसा का किया और आज तक वो इतने स्वस्थ और उनको कभी कोई हम कभी भी बोलते थे कि आपको हम कभी गैस की प्रॉब्लम हुई कुछ के, के चेक करा लेते हैं हार्ट तो हार्ट में, में मेरे कोई प्रॉब्लम नहीं है हार्ट में कोई प्रॉब्लम नहीं हो सकती तो डॉक्टर मांडके साहब को वो इतना आ, मैं कहता हूँ कि डॉक्टर मांडके साहब ने जो ऑपरेशंस किए हैं हार्ट के दिन इतने दिलों पर राज किया है वो सब के सब के द्वारा आज भी वो यहीं जीवित हैं हमारे साथ हैं आई टेल यू कि वो इज हेयर गुरु जी और उनके सबके आशीर्वाद और उनके परिवार पे और आज जो डॉक्टर मशीष मांडके ललका मांडके जी भी इस तरह से एक और इतने सिंपल और इतने आ, मैं क्या बोलूँ कि जितना इनको वंदन करें उनको उतना कम है सो so, कोटी कोटी बंधन स सलाम डॉक्टर मांडके साहेबको मंत्रीपणे से जय स्वामीनारायण थैंक यू पुढचं मनोगत ऐकण्याअगोदर मी पालकाताईंना विनंती करतो आज या की आज ह्या मंचावर येऊन आपण इतकी छान सर्व स्मृतींना उजाळा दिलात त्याबद्दल आमच्याकडून एक स्मृतिचिन्ह आपल्याला देण्यात येत आहे त्याचा आपण स्वीकार करावा शाहिन इब्राहिम ज्या इथे मनोगत तिसरं मनोगत ज्यांचं आपण ऐकणार आहोत त्या इथे आत्ताच आलेल्या आहेत मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो आई पुढचं जे आपण मनोगत ऐकणार आहोत ते आहे शाहजहान जैनुद्दीन अत्तार साहेबांचं आणि त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी पुन्हा एकदा जीवत मॅडमनं करतो मॅडम इट सीम्स आई अब सुनते हैं मंतव्य शाहजहान जैनुद्दीन अत्तार साहेब का जिने करीबन तेवीस साल पहले 15 अक्टूबर 1999 में डॉक्टर मानके द्वारा उन्हें एक नई लाइफ मिली आज वो अपनी पत्नी के साथ तीन बेटों और एक बेटी के साथ खुशहाल ज़िंदगी बिता रहे हैं और इसके लिए उनके मन में जो भाव है डॉक्टर मान मानके जी के प्रति वो ही व्यक्त करने यहाँ वो आए हैं टू दैट डॉक्टर मिस्टर शाहजहान जैनुद्दीन अत्तर नमस्कार प्रथम मी आदरणीय आणि मी ज्यांना दैवत मानतो ते माझे डॉक्टर कैलवशशी नीतू मांडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी वाहतो आहे माझं पू मूळ गाव आहे हे सोलापूर जिल्ह्यातलं माडशेरच आहे आणि आत्ता सध्या मी सोलापूर येथे शहराच्या ठिकाणी राहतो आहे मी एका वृत्तवाहिनीचं प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे पंधरा दहा नव्याण्णवला रोज माझी सर्जरी झाली पण त्या अगोदर सप्टेंबरमध्ये माझ्या छातीमध्ये त्रास होऊ लागला होता आणि म्हणून मी जे अकलूचे जे डॉक्टर आहेत है, डॉक्टर एम इनामदार यांना दाखवलं होतं तर त्यांनी सांगितलं की छातीमध्ये होल आहेत बऱ्याच ठिकाणी तर तुमची ताबडतोब सर्जरी व्हायला पाहिजे जर सर्जरी झाली नाही तर होल तुमचं कधी भष्ट होईल आणि तुम्ही त्यात गर्दपान होणार असं त्यांनी सांगितलं होतं पण मी थोडंसं तिथं Uh, माळेश्वराच्या न्यायालयात वकिलाकडे क्लार्क म्हणून काम करत होतो त्यामुळे बऱ्यापैकी डॉक्टरांच्या वकिलांचे माझे संमत होते मग त्यातूनच एक माहीत झालं की डॉक्टर जे आकलूचे जे सुभाष फळे म्हणून डॉक्टर आहेत तर ते मांडके सरांचे मित्र होते ट्रान्सपर्ट होते दोघंजण मग त्यांच्याकडून मला लिंक लागली आणि हे सगळं तपासण्या वगैरे माझ्या पूर्ण झाल्यानंतर मी सरांच्याकडे गेलो की बघा साहेब म्हणलं मी असाच आहे आणि मला मांडके साहेबांच्याकडे जायचं आहे कारण त्यावेळेला साहेबांच्याकडे भेट होणं हेच मुश्किल होतं काम पण म्हणजे माझा क्लासमेट आहे पण म्हणजे ते पंधरा दिवस इंडियात असतील पंधरा दिवस इंडियाच्या बाहेर असते फोन लागला तर नशीब म्हणले तुझं आता नंबर पण मला माहीत नाही म्हणजे नंबर घरी डायरीत आहे मग चल म्हणजे डायरीत घरी मग मी घरी गेलो त्यांच्याकडं त्यावर ते असे भले मोठे मोबाईल होते वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी आणि ते कॉल एक मिनिट झाला तर शंभर दोनशे रुपये तर कदाचित सहज जात असतील पण योगायोगाने माझं माझं नशीब चांगलं की फोन लागला सरांचा माडके सरांचा फोन लागल्यानंतर माझं काय दुखणं हे सांगण्यापेक्षा दोघं जवळचे मित्र असल्यामुळं त्यांच्या अर्धा तास त्यांच्याच गप्पा सुरू झाल्या मी आता काय म्हणलं म्हणजे तो पण म्हणलं तर ह्यांचा तरी बॅलन्स संपेल नाहीतर त्यांचा ते तरी बॅलन्स संपेल माझं काम मा आपलं राहील म्हणलं मग काय शेवटी मग गप असलं तर काय म्हणजे डॉक्टरांच्या पुढे बोलणंच चुकीचं आहे ना मग आपले मित्र असले काय ना आणखीन कोण असले काय मग तरी बोलण्यात अरे म्हणे ठीक आहे ठीक आहे सुभाष म्हणले का फोन केला आहे अरे म्हणे माझ्या गावातला एक मुलगा आहे म्हणले थोडंसं लोकांना मदत करतो आहे लोकांची कामं करतो आहे माझं पण काम करतो आहे तर त्याच्या मी कागं तुला कुरिअरने पा कशा तरी पाठवतो म्हणले तेवढं बघून तू सांग मग सप्टेंबर महिन्यातलीच ही घटना आहे अरे म्हणे काय बघायचं काय म्हणले त्यालाच पाठवून दे म्हणे समक्ष आता मुंबई पण म्हणजे बावीस तेवीस वर्षापूर्वी मुंबई आम्हाला कधी माहीत पण नव्हती आम्हाला कशी कुठं मुंबई आहे कसली मुंबई आहे तिथे म्हणले त्याला ग्रँड रोडला पाठवून दे म्हणले तिथं माझं ऑफिस आहे ग्रँड रोडला ग्रँड रोडच बरोबर आहे ना पहिलं ऑफिस मग तिथं गेलो मग तिथं मग ते त्यांची पत्र वगैरे घेऊन आलो मग मला डॉक्टरने सांगितलं होतं की बाबा म्हणजे तू मुंबईत आला म्हणजे लई नटून तटून जावं न म्हणले नटून तटून घ्यायला म्हणजे परत तिथंच थांबशील म्हणले तू नटून तटून जायचं काय विषय नाही आहे म्हणलं माझीच परिस्थिती ठीक नाही मग मला साहेब मुंबईला जाऊन यायचं म्हणलं की चार पाच हजार रुपये तर मला माझा खर्च होईल मग म्हणे आता तेवढे पण पैसे नाहीत का तुझ्याकडं मग म्हटलं नाहीत मला तर मी आल्यावर मग तुम्हाला ॲडजस्ट करून देतो म्हणून मग त्यांच्याकडून पैसे घेतले पाच हजार रुपये मी मुंबईत आलो ग्रँडलोरला गेलो तर त्या दिवशी सर बाहेर देशात होते सकाळी आठ वाजल्यापासून त्यांची रात्री नऊ वाजेपर्यंत वाट पाहिले तरी आलेच नाही मग त्यावेळेला आदरणीय कैलसवासी गोपीनाथ मुंडे हे डेप्युटी हे होते आपल्याकडं महाराष्ट्राचे बाकी आणखीन एक दोन तीन मंत्री तीन चार कलाकार त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना भेटण्यासाठी येऊन गेले पण त्यांचीच भेट झाली नाही आता मी म्हणलं एवढे मोठी मोठी लोक जरी इथं ऑफिसला येत असतील तर माझा नंबर तर लागणं शक्यच नाही म्हणलं मग मी आपलं ते एसटडी जायचं सुद्धा डॉक्टरनं फोन करायचा एसटी साहेब ते अजून आणलेत साहेब ते अजून आणलेत अर्थामध्ये येणार आहे तो जाऊ न कुठं मग रात्री सव्वा नऊला त्यांचा फोन आला डॉक्टर सरांचा की ते आत्ता म्हणून एक पेशंट आला आहे म्हणले आणि त्याला उद्या लीलावतीमध्ये यायला सांग आता उद्या लीलावती म्हणजे आणि लीलावती कुठल्या भागात आलं काय माहिती आहे मग आम्ही आपल्या त्या दिवशी मग एका नातेवाईकांच्याकडे मुक्काम केला लीलावतीमध्ये गेलो मग ते आमचा चेहरा ते आमची बंदाची पिशवी बघून कोणा आम्हाला हात सोडतंय तिथं कारण लिलावतीमध्ये काय सगळे आय पीच लोक ना लिलावतीमध्ये उपचार घेणारे मग त्यात म्हणजे वाचपनला म्हणलं वार मार्डकेट डॉक्टरांनी म्हणलं चिठ्ठी आहे म्हणलं मला मला त्यांनी बोलवले मला आज इथं याला सांगितले म्हणलं आणि नाही 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 म्हणले ते तुम्ही फोन करून सांगा म्हणले इथं बाहेर थांबवले म्हणून अरे म्हणलं बो तू त्यांना फोन कर म्हणलं मग तिथं कोण त्यांच्या ऑफिसला कोण शेकटी त्या काळातल्या होत्या काय मी पण नाव सांगू शकत नाही मग त्यांनी फोन केला हो नाही म्हणले आहे म्हणले सोडा म्हणले त्यांना मग मी आपला आत गेलो होतो म्हणले ते मॅडम म्हणले की सर सर्जरी करते थांबा म्हणले तुम्ही मग मी आपलं बसलो तिथं आता काय सर आल्याशिवाय किंवा समोरासमोर भेट झाली तर काय विषयच नाही ना काय आल्यानंतर एक काहीतरी अर्ध्या पाऊन तासाने सर आले मग ते सगळं त्यांचं ते ऑपरेशनचा ड्रेस बिस घालून आलेले मी आपलं सर आले म्हणले मी उठून नमस्कार केला नमस्कार केल्याबरोबर म्हणजे तू कोण आहे काय आहे का आला काही विचार नाही मी थोडंसं जे घडलं तेच सांगतो बरं का थोडंसं माप माफी मागतो आपल्या सर्वांची उठ म्हणले मग काय रे का आला इथं का बसला इथं सर बाहेर अरे बापरे म्हणलं काय मी बोललो बी नाही ते बिचारे कोण शेकडे तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही तरी म्हणलं काय हिनं काय सांगितलं मी नक्की घेतलं काय म्हणलं माझ्या माझ्या नावाचं मग मी आपलं बाहेर मध्ये बाहेर पोरचे त्यांच्या ऑफिसच्या पुढं तिथं बसलो प्रत्येकजण डॉक्टर येईल पेशंट येईल ते यार आज मी पागल क्या हे या? क्या यार आज मी पागल क्या आता काय पागल म्हणलं काय म्हणलं का आता काय इलं नाही शेवटी माझं हार्ट करायचं तुमच्याकडे काय बोलणार आहे मी मग अर्ध्या तासांनी त्यांनी मला बोलवलं सगळे ते जाऊन फ्रेश वगैरे झाले हां म्हणले काय रे थांब म्हणले मला पहिला सुभाषला फोन लावते मग त्याने लगेच डॉक्टर त्या डॉक्टरनं फोन लावला अरे म्हणले सुभाष किती मूर्ख आहे म्हणले तू ते म्हणले पेशंट पंचवीस लाख रुपये खर्च करायला तयार आहे म्हणले तू सांगतोय त्याला मी पैसे पाच हजार रुपये दिलेत मूर्ख केलं के म्हणले तुला पेशंटने त्या आता हे ऐकल्यावर मला काय आणखीन छती माझी धडधड करायला आली परमेश्वरा म्हणलं काय पण कर पण मला बाबा माझ्या गावाकडे मला पाठवते बोललं मग ते पंधरा वीस मिनटं त्यांचे ते दोघात भाषण सांभाषण म्हणजे ती फाईल समोर ठेवली तर मी आपलं फाईल हात लावले साहेब म्हणलं माझी फाईल मला द्या म्हणलं मला काय ऑपरेशन करायचं नाही आणि एक माझी विनंती आहे म्हणलं मला एक डॉक्टर आणि एक ऑम्ब्युलन्स म्हणलं तेवढा घरापर्यंत जायपर्यंत म्हणजे मी काही जरी मेलो तरी निदान किमान माझ्या घरच्यांना तरी माझी मोठमाती करता यावी म्हणले का हेकडे म्हणले ते घे जवळ बस पडले जवळ बोलवून घेतलं धापकानं पाठीत जोरा धपका मारला काय म्हणले हराम गोल तुला कारण मी बोल काय आता काय बोलावं म्हणलं साहेब मला काय चुकलं आहे का काय नाही काय चुकलं नाही म्हणले तुझी परीक्षा घेतली की तुझी सहनशीलता किती आहे ती बघितली म्हणले मी साहेब म्हणलं ही काय असलीच सहनशीलता म्हणलं आता काय बोलायचं म्हटलं आता नाही नाही म्हणलं ठीक आहे कधी करायचं कुठं करायचं मी बोललं काय आपण सांगाल तिथं करा म्हणलं साहेब म्हणलं मग ठीक आहे म्हणले माझं बोलणं झालं म्हणजे सुभाषचं तुझी मी काय फी घेणार नाही त्या काळात बरं का त्यांनी मला सांगितलं की तुझी मी काय फी घेणार नाही परंतु माझे सहकार्य आहेत तर त्यांना मी माझी पंचवीस टक्के फी देतो त्वरात तेवढी फी भरावी लागल आणि ऑपरेशन म्हणलं तुझं आपण हिंदुजाला करूया म्हणजे कधी करायचं म्हणजे उद्या बारा तारखेला घे ॲडमिट होऊन पंधरा तारखेला तुझं ऑपरेशन करून टाकू साहेब म्हटलं प आठ दिवसात म्हणलं माझी कशी तयारी करणार काय तर तुझी पैशाची अडचण असली तर ते पैशाचं आपण नंतर बघू पण तू बारा तारखेला ॲडमिट हो ही चिठ्ठी घे म्हणले हिंदुजाला जा म्हणले पटकन तिथं आणि ऑपरेशन थिएटर बुक करून घे आता तिथं अजून पैसे म्हणजे तिथले पैसे अजून कोण द्यायचे मग मग पैसे आणलेत का मी म्हटलं नाही आणले साहेब ठीक आहे म्हटलं माझं नाव सांग म्हणजे देतं माझ्या अकाउंटमधनं मी जमा करायला होतो पण चुकून त्यावेळेला काय झालं की सरांच्याकडलं ले। ले लेटर पॅडवर मला चिठ्ठी द्यायची यावेळी त्यांनी साध्या कागदावर चिठ्ठी दिली मला तिथं ऑपरेशन थेटर बुक करायला मग दिल्यानंतर तिथं पण हीच परिस्थिती झाली हिंदूजाला साध्या कागदावर चिठ्ठी नितू मांडकेकडून आलो आहे अरे काल तुम्ही आला म्हणताय आज भेटला म्हणताय ना ऑपरेशनची तारीख तुमची बारा ठरली म्हणताय तुमच्या अंगावर कपडे नाहीत नाही म्हणले हे लोकांची लाईन लागली म्हणली इथं बसली लोकं त्यांच्याकडं सरांना भेटायला आलेले त्यांचा नंबर लागला आहे आणि तुम्ही सांगताय मला आताच कोण सोडायला तयार नाही तिथं पण तिथं पण माझी हीच परिस्थिती झाली मग शेवटी दयावाया करून त्याला म्हणलं बाबा तू त्यांना फक्त त्यांच्या ऑफिसला फोन कर त्यांनी जर नाही म्हणतं मी परत जातो शेवटी अक्षरशः बघा तिथले जे वाचमन होते त्यांनी मला पोलिसाच्या ताब्यात द्यायचा प्रयत्न केला हे म्हणले हे लोकर परिणाम झाल्यावर माणूस आहे आणि म्हणले ह्याला देऊन टाका पोलिसाचा पण आता काय आता काय काय बोलायचं काय आता ठीक आहे मी पत्रकार म्हणून काम करत होतो खूप राग पण येत होतं पण काही शेवटी माझं माझा हार्ट चेंज करायचं होतं ना मत परिवर्तन माझंच करायचं होतं त्यामुळे ग बसून ऐकलं मग शेवटी त्या सेक्रेटरीकडे मी तिथं गेलो त्यांचे पाय धरले साहेब म्हणलं तुम्ही एक वेळ फक्त माझ्यासाठी सरांच्या ऑफिसला फोन लावा आणि जर ते चुकीचं असेल तर म्हटलं मला तुम्ही द्याल ते शिक्षा घ्यायला आहे म्हटलं मी मग त्यांनी सरांच्या ऑफिसला फोन लावला पण चुकून सेक्रेटरीच्याऐवजी सरांनी डायरेक्टवर उचलला सर म्हणले ते कोण तरी आत्ता म्हणून म्हणले डोकर परिणाम झालेला माणूस आलाय म्हटले इथं तुमची चिठ्ठी म्हणले ती तुमच्यासारखे उभे करून म्हणले त्याने ऑपरेशन थिएटर बुक करायला सांगतो आणि तुमच्याच अकाउंटमधले पैसे पण भरा म्हणून सांगतोय म्हटले हो म्हणले बरोबर आहे साहेब म्हणले बरोबर आहे काय म्हणले पण ते तुमचं सही सिक्क ते ते लेटर पॅड नाही काय नाही काय नाही तुला काय करायचं म्हणले मुर्खा ते माझा गाव आला आहे म्हले मग ते तू म्हणल्यावर डॉक्टरने कथा आणखीन काय काय बोललं तर परमेश्वराला माहिती आहे मग साहेब इथं बसा साहेब कशाचं साहेब म्हणलं काय मग कॉपी सांग रे चहा सांग रे साहेबांना खुर्ची बसायला दे रे म्हणजे एवढा त्यांचा वल्ट त्या काळात होता मा मानके डॉक्टर मी अगदी हे डोळ्याच्या समोर घडलेली घटना थिएटर बुक केलं सगळं झालं बारा तारखेला मी आलो बारा तारखेला आल्यानंतर त्या डायरेक्ट हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो गेल्यानंतर तिथं बघितलं तर असे काही पेशंट होते की त्यांना रूम मिळाला नाही म्हणून ते खाली बसून होते बाहेर आता म्हणलं का ह्या लोकांना एवढ्या लोकांना रूम नाही म्हणलं तर आम्हाला कुठला नंबर लागायचा आहे मग मी ते परत सेक्रेटरीकडे गेलो मी म्हणलं साहेब ते हो हो नाही 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 मग तुमचं आहे म्हणले रूम तयार आहे म्हले आठव्या माळ्यावर जावा आणि तिथं ते तुमचं सोय केली म्हणले मग मला साहेबांना सांगा म्हटलं मी आलोय म्हणून म्हणलं ॲडमिट झालं म्हणून मग ठीक आहे ठीक आहे मग त्याने मग फोन केला मग त्या पिरियडमध्ये मी ज्या दिवशी ॲडमिट झालो त्या दिवशी एक वेळ ते आले होते सर तिथं मग काय म्हणले मग पं बारा तारखेला करायचं म्हटले पंधरा तारखेला ऑपरेशन करायचं मी म्हणलं साहेब करा म्हटलं मग मी माझी बायको माझी एक लहान मुलगी आणि इतर काय नातेवाईक होते आता मुंबईत पाच सहा लोकांनी येऊन थांबायचं म्हटलं तर कसं शक्य आहे का त्या काळात म्हणजे राहणं किंवा लॉजवर राहणं किंवा मित्राकडं राहणं किंवा नातेवाईकाकडे राहणं तर शक्यच नाही ना मग एक घोट घाटकोपरला इथं माझे एक नातेवाईक राहायला होते मग त्यांच्याकडे आम्ही घरी उतरलो मग येताना काय केलं की आमच्या बायकोनी आईने मग येताना तिखट मीठ मिरची ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ घवाचं पीठ येताना घेऊन आता इथं कुठं मुंबईत थोडं काय दाबे आता अरे काय माहिती आणि त्याला पैसे कुठं आणायचे मग ते वेगागान मग तिथं झालं पंधरा तारखेला मग ते माझं ऑपरेशन तारीख ठरली सकाळी सातला मला स्टेचरवर टाकून नेलं आता ऑपरेशन करायला आलं म्हटलं माणिका डॉक्टर म्हटलं एवढे बेजी आहेत म्हटलं आलं खरं तेच डॉक्टर ऑपरेशन करते तर कोण करते म्हणलं तर अजून पण ती परत शांका आली मग <laughs> <laughs> त्यावेळेला ते साहेब आले देतं सात वाजता आणि साहेब म्हटलं माणिका डॉक्टर कोण आहेत म्हणले का नाही सर म्हटलं मला बघायचं आहे कारण मी बघितलंच नाही म्हणलं त्या दिवशी बघितलं त्याच्यावर काय बघितलं नाही मग त्यांनी ते मास्क बिस्क काढला अरे मीच आहे म्हणले आता हां म्हटलं काय अडचण नाही म्हणलं म्हणजे नेलं आणि परत पुन्हा काहीतरी इमर्जन्सी आणखीन दुसरा काही पेशंट आला पण मला परत पुन्हा बाहेर नेलं आयला म्हणलं आता काय घोटाळा झाला काय कळायला आणि मग परत एक वाजता मला ऑपरेशनमध्ये घेतलं मग मग त्यावेळेला मग अरे म्हणलं मग असे तुला बिटलं आता म्हटलं डॉक्टर बिक्टर बदललं का अजून काय झालं काय मला आता परमिशन हवाला म्हटलं काय होईल ते होईल म्हणलं मग त्या दिवशी बघा माझं पंधरा ताला ऑपरेशन झालं आणि लगेचच मला वाटतं एक आठ दिवसात तर माझा डिस्चार्ज पण झाला सरांचा मग त्या हॉस्पिटलचं बिल एक साधारण औषध गोळ्याचं काहीतरी लाखभर रुपये त्या काळात झालं आज ही माझ्याकडे माझी ती माझ्याकडे त्याची बिल आहेत मग सरांचे काय जे ठ झाले होते पैसे त्यातले पण मी नियमित पैसे दिले मग सरनं म्हणलं बा सर माझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं आता मी पुढच्या वेळेला पाठवीन किंवा म्हणलं मी पुढे डॉक्टरांकडे गेलं तर मी तुम्हाला पाठवायची सोय करतो ठीक आहे जा जाबिंदाज म्हणले मग ते त्यावेळेला डिस्चार्ज पण मला घेतला मी घेतला माझ्या राहिलेल्या पैशाबद्दल पण सरांनी काही बोललं नाही आणि मी ज्यावेळेला मग पुन्हा एक दोन तीन महिन्यांनी मग एक दहा हजार पाठव पंचवीस हजार पाठव असे करून 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 बघा त्यांची एक वर्षानंतर त्यांची पूर्ण रक्कम मी फेडली कारण माझी परिस्थिती नव्हती त्या काळात मग ते पैसे तर मग मी वर्ष झाल्यानंतर त्यांना दाखवायला आलो मी इथं त्या ग्रँड रोडला मग ते त्यांना ते फडक डॉक्टरनी फोन केला आणि म्हणजे म्हणले ते आता आला आहे म्हणजे ऑपरेशन झालं म्हटलं दाखवायला काय म्हणले मस्ती आली काय म्हणले हराम करू तुला फोन करायचा म्हणले फडक डॉक्टरकडे जाऊन म्हटले कशासाठी आला म्हटले तो पैसे आहेत का तुझ्याकडं मग बोल नाही सर तुम्हीच म्हणलं होतं कधी वर्षात नाही एकदा चेक करा तुला सांगेन ना, ना जा तुला पंचवीस वर्ष काय होत नाही आजेबात फक्त मला फोन करून विचारायचं म्हटले काय होतं ते तर त्यातले आता त्यात त्याचा पंचवीस वर्षाचा योग आता माझे माझे त्यातले बावीस वर्ष संपले आणि आता थोडंसं शुगर चालू झाले पण आज आमच्या ताईने आता आंबे दिले मला आता शुगर सुरू झाले आता ते आंबे मी खाणार कारण मला अजून तीन वर्षा साहेबांनी सांगितलं साहे तुला काय होत नाही म्हणून त्यामुळं मी ते आंबे काही सोडणार नाही खायचे तर हे अशी परिस्थिती झाली आता ते बघाशी काय त्यांच्या प्रसंगातून काय नाना पाटेकरणे Uh, आणि इतर लोकांनी त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं ते, ते खरंच आहे स्वभाव आणि दुसरं असं की काही सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून काही लोकांनी ती अतिशयक्तीची पण कहाणी तयार केली त्यांना पण मी खूप वेळा खडचवली कारण डॉक्टरचा स्वभाव तसा नव्हता डॉक्टरचा स्वभाव एक वेगळा होता डॉक्टर एक वेगळ्या प पद्धतीनं लोकांच्या बरोबर काम करत होते डॉक्टरांनी तुमची फी घेतली बरोबर आहे पण त्याचप्रमाणे काम पण केलं आज माझ्या माहितीप्रमाणे माझ्याबरोबर ज्यांची ज्यांची ऑपरेशन झालेत सर माझ्या माहितीप्रमाणे ज्यांची ज्यांची ऑपरेशन झालेत इतर डॉक्टरांच्याकडून त्यातला कदाचित एकही पेशंट जिवंत नसेल त्यातला कदाचित एकही पेशंट जिवंत नसेल आणि गेल्या काही वर्षापासून मी मॅडमशी बोलतोय फोनवर कारण त्या साहेबांचा सा जो नंबर होता तोच मॅडमकडून नंबर आहे तर मॅडम पण म्हणले खूप आव आत्तर साहेब तुम्ही दरवर्षी मला बरोबर फोन करता म्हणले पण तुम्ही भेटतच नाही म्हणले कधी मग मी एक दोन वेळा मुंबईत आलो पण इथं पण माझी योगाबाबत भेट झाली पण परवा म्हणले नाही नाही म्हणे आतारसाहेब तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणले कारण मला तुम्हाला पाहिजे म्हणले तुम्ही बावीस वर्ष कसं काय आहात की मला तुम्हाला पाहिजे आहे मग इथं आल्यानंतर ताईंचे बरोबर भेट पण झाली आणखीन एका आमच्या भाचींची पण भेट झाली आता आम्ही भाचे म्हणजे आम्ही त्यांच्या कुटुंबात सामील झालो आहे तर एक माझी विनंती आहे सर्वांना की डॉक्टर हे आपल्या पेशावर ठाम असतात कधीही जातीवाद पक्षपात आमकं तमकं जे काही अफवा उठले असतील त्यांच्या मी काय कुठलं म्हणजे कुठल्या विषयावर मी नाव घेत नाही किंवा मी त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही कारण त्या काही गोष्टी जरी मला माझ्या कानावर आल्या असतील तर मी त्याविषयी काय बोलत नाही पण डॉक्टर ज्या वेळेला दवाखान्यात त्यांच्यासमोर पेशंट असतो तर त्यावेळेला ते फक्त डॉक्टरच असतात हे अगदी काळ्या दगडावर जरी एक आहे पेशंटचा कुणी पेशंट असू द्या मुस्लिम असू द्या मराठा असू द्या कोणी कुठल्या जाती धर्माचा असू द्या त्याला जिवंत करणं त्याचं आयुष्य वाढवणं त्याच्या कुटुंबाचं नुकसान होऊ देऊ नये ही जिद्द डॉक्टरांची असती आणि तीच जिद्द डॉक्टर मटकेची होती आज खरं म्हटलं तर ते त्यांचे उरीव उणीव जे आहे आता संपूर्ण जगाला ते कदाचित कोणी भरून भरून पण काढणार नाही पण एक माझी विनंती आहे सर्वांना की आणखीन एखादं ताईसाहेब आणखीन जर आपल्या घरात एक छोटा डॉक्टर जरी आपण एक मी नितो रूपाने जर के तयार केला तर खूप राज्यातल्या खूप गोरगरिबांनी त्याचा फायदा होईल आणि निश्चितपणानं आपण हे कराल <laughs> आणि आज पुन्हा एकदा त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं पूर्णपणे त्यांना विनम्र अभिवादन करून माझं एक, एक छोटंसं दोन शब् शब्दाचं भाषण संपवलो आणि काय माझ्याकडून चूक झाली असेल बोलताना तर मी एक सर्वांची तुमची माफी मागतो सोलापूरवरून एवढ्या लांबून आल्यानंतर इतके विचार तरी ऐकलेच पाहिजेत आपण प्रश्नच नाही यात काही वाद नाही प्रेमाने बोललात मनापासून बोललात शंभर टक्के आणि सर्वात मुख्य म्हणजे एका गोष्टीची जाणीव करून दिलीत की असीम कर्तृत्वाला जेव्हा माणुसकीचं कोंदण लाभतं त्यावेळेला सिग्नेचरचं रूपांतर ऑटोग्राफमध्ये होतं जे नीथूजींनी केलेलं आहे मी विनंती करतो अलकाताईंना की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन अत्तारसाहेबांचं इथे अभिनंदन करावं आणि मनातील कृतज्ञ भाव व्यक्त करावेत <प्रिणागा> <प्रिणागा> इथे शाहीन इब्राहिम आलेले आहेत शाहीन खान परंतु त्यांच्या वतीने त्यांचं जे मनोगत व्यक्त होणार आहे ते निलोफर खान त्यांची भगिनी आहेत त्या करणार आहेत परंतु मी विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण आधी आम्रफल देऊन करूया अलकाताई आणि जीवत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा अल्पपरिचय इथे करून द्यावा इतना रंजक परिचय आई थिंक डॉक्टर मानके के लिए ही हो सकता है उसके लिए थैंक यू डॉक्टर रत्तार साहब शाहीन शेख ट्वेंटी सेवन वर्ष पहले आदरणीय डॉक्टर नीतू मानके ने उनका ऑपरेशन किया था तब उनकी उम्र सिर्फ छः महीने थी आई थिंक वो टाइम पे मींस एम ओ मदर Uh, जो माँ बाप पे जो गुज़रती है जो इमोशन गुजरता है uh, ये डिसाइड करने के लिए कि हाँ सर्जरी करना ज़रूरी है आई थिंक उनके फादर इब्राहिम शेख पे जो गुजरी थी हम नहीं समझ सकते उनका बिजनेस था अंधेरी में और अब वो तंदुरुस्त हैं। uh, शाहीन शेख जी uh, नॉर्मल उनकी लाइफ है और आप अप, आई थिंक व मदर इमोशंस आर कमिंग आउट सॉरी उनकी सिस्टर यहाँ हैं नीलोफर खान uh, और उनके लिए आई वुड लाइक टू इन्वाइट हाहीीन शेख जी अगर कुछ कहना चाहेंगी तो बहुत इट वी लवली एवरी वन आई एम शाहीन शेख आई एम ट्वेंटी सेवन ईयर्स ओल्ड नाउ मैं बहुत छोटी थी जब भी अभी तो मुझे कुछ याद नहीं है कि मुझे क्या हुआ था वो टाइम पे। बट मैं बहुत थैंकफुल हूँ डॉक्टर मानके सर के मैं आज अलाइव हूँ बिकॉज ऑफ ओनली एंड थैंकफुल टू माई डैड ऑल्सो एंड आई डोंट नो कि मेरे को क्या हुआ था वो टाइम पे क्योंकि मैं बहुत ही ज़्यादा ही कुछ छोटी थी करीब सिक्स मंथ और वन ईयर ओनली uh, और लीलावती में ऑपरेशन हुआ था एंड आई वाज जब भी वो ऑपरेशन हुआ था तो वो जो अवार्ड uh, बना था वार्ड बना था तो फर्स्ट पेशेंट मैं ही थी उधर हार्ट की और सक्सेसफुल ऑपरेशन था वो वो भी मुझे याद है इतना डैडी ने सब बताया था कैसे ऐसा हुआ था आपका और अभी तक मैं एक भी गोली नहीं खाती हूँ कुछ भी मेडिसिन मेरी चालू नहीं है अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू मेरी थैंकफुल टू डॉक्टर मानके सर थैंक यू हेलो एवरीवन इवन शाइन छः महीने की थी एक्चुअली जब वो उसको फोर्टी डेज ही था तो सडनली बीमार हो गई और उसको एकदम सडनली वॉमिट होने लगी तो उस एकदम वो ब्लू हो गई रोते रोते तो सब घर में परेशान हो गए कि इसको ही क्या हो गया तो उसे नाना वट्टी लेके गए तो वहाँ पर सर मिले और पहले हिशी सर को बताया गया तो पता चला कि उसका जो साफ खून है वो गंदे खून में मिल जाता है फिर उसका काफ़ी टेस्ट वगैरह करा तो उसका पहले वॉल का ऑपरेशन किया गया फिर मालूम पड़ा कि उसके हार्ट में होल है तो पहले उसका वाल का ऑपरेशन किया गया फिर उसका थोड़े टाइम बाद सर ने टाइम दिया फिर डॉक्टर मानके ने बताया कि हार्ट का ऑपरेशन इसका करना पड़ेगा तो फिर डैडी के एक फ्रेंड थे उन्होंने सर से मिलाया था तो मानके सर ने बताया इसका ऑपरेशन करना पड़ेगा तो सर बहुत ही इतने अच्छे डॉक्टर थे वो इन्होंने इतने डैड को इतनी हेल्प करी और इतना उनको खुल के बताया डैड और मम्मी बहुत हैरान हो गए थे बहुत डर गए थे ऑपरेशन करने के लिए इतनी छोटी बच्ची का ये ऑपरेशन कैसे हो पाएगा तो सर ने बहुत उनको सपोर्ट किया बहुत उनको एकदम विस्तार से सब बताया तो फिर जब मम्मी और पापा की हिम्मत हुई ऑपरेशन करने की तब फिर सर ने किया और जब ही वो वार्ड नया ही बना था बच्चों के लिए युक्ता मुखी भी आई थी मिस वर्ल्ड इनोग्रेशन के लिए शाइन फर्स्ट उधर पेशेंट थी और उस टाइम पे मम्मी के साथ ही हॉस्पिटल में रहती थी मैं करीब टेन टू फिफ्टीन इयर्स की थी तो सर का बहुत 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 थैंकफुल है कि आज उसके वजह से शाइन अलाइव है और आज तक तो उसको एक भी उसकी मेडिसिन तब से लेके आज तक तो उसकी नहीं कुछ भी नहीं चालू है आज उसको एक बेबी भी है मैरिड है हैप्पीली और एक उसको चाइल्ड भी है सर ने बहुत सपोर्ट किया बॉ ही वॉज अ वेरी गुड ह्यूमन बींग थैंक टू गॉड कि सर हमें मिले और हमारी बहन आज हमारे साथ है थैंक यू गम्मत अली थी संगा शिवा रावत नहीं मंदारचं काहीतरी लोणावळ्याला काम होतं म्हणून तिथे काही सामान न्यायचं होतं म्हणून ड्रायव्हर ला सांगितलं ह्यांना घेऊन जायचं आहे ते आपल्या इथे काम करणार आहेत म्हणून तईच्या वडिलांना आणि आणखीन एकाना घेऊन गेले आणि गाडीत गाडीत बोलताना त्यांनी ऐकलं काहीतरी माणके बोलत आहेत म्हणून कारण मंदार माणके तर काहीतरी वाटलं असेल फोटो बघ हां गाडीत फोटो ठेवलेला बघितला तर ते म्हणाले की गाडी डॉक्टर माणक्यांचा फोटो कसा म्हणे तुम्ही डॉक्टर माणक्यांच्याच गाडीत बसला आहात म्हटल्यावर त्यांना एकदम आश्चर्य वाटलं आणि त्याच्यामुळे ओळख झाली आणि माहिती झालं आणि मग हे सगळं कळलं म्हणून आज आपल्याला ही, ही गोष्ट ऐकायला मिळाली हा थोडासा किस्सा त्याच्यामध्ये अलकाताई आपण शाहींना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करूया यानंतर मी विनंती करतो आपल्या विलेपार्ले पश्चिमेला जे कुपर हॉस्पिटल आहे त्या कुपर हॉस्पिटलमधील चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉक्टर चारुता मांडके अर्थात डॉक्टर नीतूजी आणि अलकाताई यांच्या सुकन्या यांनी इथे यावं आणि आज आमचं खरोखर भाग्य आहे सर की डॉक्टर शैलेश मोहिते इथे उपस्थित आहेत आणि तुमचं देखील मनोगत आम्हाला ऐकायचं आहे तर त्यांचा परिचय आपण करून द्यावा अशी मी यांना विनंती करतो नमस्कार डॉक्टर शैलेश मोहिते सर नायर हॉस्पिटलमधून मेडिकल सुप्रिंटेंडंट आणि ओ डी ऑफ हो फॉरेन्सिक मेडिसिन या पदावरून पुढे कुपर हॉस्पिटलला अधिष्ठता म्हणून रुजू झाले आणि लगेचच त्यांच्या कामाचा झपाटा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला म्हणजे मी कुपर हॉस्पिटलमध्ये काम करते त्यामुळे नवीन डीन आमच्याकडे आले त्यांच्या बोलण्यात प्रेमळपणा आणि करारी बाणा याचा छान संगम जाणवला धाक आहे पण भीती नाही असा मरगळलेल्या संस्थेत जीव भरल्यासारखा झाला त्यांनी ऑफिसमध्ये बोलावले म्हणजे आपण उत्तराला तयार पाहिजे ही जाणीव आणि त्याचबरोबर त्या मीटिंगमध्ये काही ठोक निर्णय होऊन गोष्ट पुढे सरकणार अशी खात्री वाटायला लागली त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे बरीच डिपार्टमेंटमधील अडकलेली कामे पुढे सरकली आणि थोडक्यात थोड्याच दिवसात आमची सुंदर मेडिकल कॉलेजची नवीन बिल्डिंगचं उद्घाटनही झालं जागतिक दर्जाच्या कार्डिया कॅथेटरायझेशन लॅब डायलिसिस सेंटर तसेच न्यूरोलॉजी कार्डिओलॉजी एन्डोक्रेनॉलॉजी नेफ्रॉलॉजी या स्पेशल ओ पी डी सुरू झाल्या त्यातून त्यांच्या कामाचा झपाटा पाहून आम्हाला ही दिशा मिळाली सर्वांचीच सर्वांचीच कार्यक्षमता वाढली मरगळ निघून गेली अर्थात सरांचा बायोडेटा पाहिला मी आजच तर एम डी एफ एम डी एन बी इथपर्यंत ठीक पण पुढे आणखी पी जी डी एच एम बी ए एल एल बी त्यामुळे ते वैद्यकीय कायदे संस्थेचे अध्यक्षही होते आणि कुपरच्या अधिष्ठता पदावर येण्यापूर्वी अक, ते मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस तसेच फॅकल्टी ॲट महाराष्ट्र ज्युडिशरी अॅक ज्युडिशल अकॅडमी या प्रतिष्ठित आणि चॅलेंजिंग पदावर कार्यरत होते त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट या विषयातही खूप काम केले आहे आणि वैद्यकीय कायद्यासंबंधात त्यांना मोठ्या सभांमध्ये मार्गदर्शनपर भाषणासाठी बोलवले जाते आमच्या दृष्टीने हे दोन्ही आज फारच महत्त्वाचे विषय आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आल्याबद्दल मी माणके परिवारातर्फे तुमचे आभारी आहे नमस्कार धन्यवाद चारुता सर्वप्रथम सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार डॉक्टर अल्का मांडके मॅडम आपण मला ह्या समारंभास बोलवलं याबद्दल आपले व मांडके परिवाराचे धन्यवाद डॉक्टर नीतू मांडके हे नाव ऐकलं होतं आज जेव्हा चित्रफित पाहिली त्यावेळी हे व्यक्तिमत्व काय आहे किंवा इतके लाडके का आहे हे व्यक्तिमत्व किंवा इतक्या दिग्गज लोकांनी त्यांच्याबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया पाहताना खरोखर वाटलं की खरोखर आपल्या देशातील एक आ, मोठे कार्डेक सर्जन आपण हरवलो किंबहुना बारा हजार सर्जरीज त्यांनी केल्या होत्या आणि पुढच्या एकोणीस वर्षे जर आज सर असते तर कित्येक गरजवंत साहेबांसारखी जी मंडळी आहे अशी कित्येकजण आज कदाचित हा हॉल पुरला नसता आपल्याला इतके लोकांनी आपला मनोगत व्यक्त केलं असतं कुठल्याही पेशात माणूस दोन पैसे कमवायला येतो पण त्याचबरोबर गरजवंत गरीब रुग्णांकरता मोफत सेवा देणं करता सुद्धा फार मोठ काळीज लागतं बरेच जण विचार करतात की मी इतकी इन्व्हेस्टमेंट केली आहे माझी इन्व्हेस्टमेंट कशी परत येईल पण सरांनी तसं न करता बऱ्याच लोकांना फार मोठा आधार दिलाय आहे किंबहुना त्यांच्या घरचे एकच कमावती व्यक्ती असेल तिला बरं केलेलं आहे त्याच्यामुळे सरांचं काम खरोखर वाकडण्याजोगं आहे माणके कुटुंबियाचं नाव ऐकून होतं नितू मांडके सरांचं नाव ऐकून होतो एक वर्षापूर्वी ज्यावेळी कुपर रुग्णालयात जॉईन झालो त्यावेळी विभाग प्रमुख कोण आहेत तेव्हा यादी पाहिली त्यावेळी कळलं की डॉक्टर चारुता चा माणके ह्या प्रमुख आहेत नेत्रशल्य चिकित्सा विभागाच्या त्यावेळी मला कळलं की त्यांच्या डॉक्टर आहेत आणि काही महिन्याच्या काळातच कळलं मला की जसं सरांनी इतका दानशूरपणा दाखवला तसाच कोविडच्या काळात गेली दोन वर्ष चारुतेने कधी सांगितलं नाही पण किंबहुना हा घरून तिथला वारसा मिळाला होता लोकसेवेचा तर वेग वेग त्या कोविडच्या काळात तिने कुपर रुग्णालयाकरताच नव्हे तर आमचे जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांच्याकरता अख्ख्या मुंबईमध्ये वेगवेगळे उपक्रम लाभव राबवले त्याशिवाय आमच्या रुग्णालयातही भरघोज देणग्या आणल्या त्याकरता इतर डोनेशन्स आणताना तिने पर्सनल ही वापरले तर खरोखर सरांचं काम चांगलं होतं वाकडण्याजोगं होतं आणि त्यांची मुलं त्यांचं हे काम मॅडमसुद्धा हे काम पुढे तसंच चालू ठेवत आहेत जेणेकरून जनतेला फायदा होईल जे खरोखर गरजवंत आहेत ते याच्यातून फायदा घेतील आणि ह्यांना मदत करण्याकरता हे कुटुंबीय एक माध्यम ठरेल की इतर लोकांना ज्यांना देणग्या द्यायच्या असतील की ज्या योग्य लोकांपर्यंत पोचतील असे तर आजच्या दिवशी सरांना मी नम्र आदरांजली वाहून माय दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र थँक्यू सर विनीत ची मी वाट बघतेय पण इन द मीन व्हाईल आज एक खूपच छान दिवस आहे आणि तर आमची एक अनाउन्समेंट आहे आणि आम्ही एक इनॉग्रेशन करणार आहोत Uh, मी मराठी माझी मातृभाषा आहे आणि आम्ही घरा घरी मराठी बोलतो पण सगळ्याच गोष्टी मराठीत बोलता येत नाही त्यामुळे मी हे इंग्लिश मराठी असं कारण तुम्ही सगळे घरचेच आहात असं बोलणार आहे तर <laughs> प्लीज बेअर विथ मी सो आई आणि बाबांनी खूप वर्षांपूर्वी आम्ही खूप लहान असताना एक एन जी ओ काढलं होतं त्याचं नाव होतं इंडियन हार्ट अँड लंग फाउंडेशन कारण एक म्हणजे त्याला खूप आधीपासून हॉस्पिटल बांधायचंच होतं हार्ट हॉस्पिटल आणि त्यासाठी त्यांनी एन जी ओची सुरुवात केली होती पण दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लहान मुलांसाठी लोक पैसे खर्च करू शकत नाहीत आणि त्याला कंजनायटल हार्ट डिसिजचं तो एकमेव माणूस होता ज्याचं खूप चांगलं त्याचं सक्सेस रेट होता आणि या ऑर्गनायझेशन थ्रू तो ऑलरेडी ते दोघंही काम करत होते आणि त्या ऑर्गनायझेशन थ्रू आम्ही नंतरही काम चालू ठेवलं आईनीसुद्धा बरेच ट्रीटमेंट त्याच्यातनं केले तो गेल्यानंतर आणि ते ऑर्गनायझेशन चालू होतं पण तोपर्यंत मी जुई आणि मंदार म्हणजे माझी भावंड आम्ही फारसं काही सोशल वर्क किंवा फारसं काही लोकांसाठी वेगळं काही करणं असं आमच्या मनात कधी यायचं नाही आणि वी लिवड अ व्हेरी प्रिव्हिलेज लाईफ ऑनेस्टली पण कोविडमध्ये असं जाणवायला लागलं आम्हाला की खूप प्रॉब्लेम्स येत होते सामान्य माणसांना डॉक्टरांना नर्सेसना आणि खूप गरजा होते आमचे फोन दिवस रात्र चालू होते कोणाला बेड पाहिजे ऑक्सिजन पाहिजे कोणाला माहिती पाहिजे पेशंटची किंवा त्यांना फक्त कोणी गेलं त्याच्याबद्दल बोलायचं होतं किंवा पुढे काय करायचं तर त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी मदत करायला लागलो आणि जसंजसं आम्ही मदत करायला लागलो तसेच खूप फॅमिली आणि फ्रेंड्स आम्हाला जोडले आणि सगळ्यांनी डोनेशन्स चालू केली देणे आणि त्याच्या थ्रू आम्ही बऱ्याचशा पब्लिक हॉस्पिटल्स गव्हर्मेंट पब्लिक हॉस्पिटल्स ऑल ओव्हर महाराष्ट्र विथ हेल्प ऑफ एन जी ओ सेवा सहयोग त्याच्या त्यांच्या हेगड्यांचं आहे ते तर त्यांच्या मदतीने आम्ही बरंचसं चालू केलं आणि त्याच्यातून आम्हाला तिघांनाही वाटलं की आता आपण हे चालू ठेवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक बाबाच्या यु नो इन मेमरी ऑफ बाबा असं काहीतरी एन जी ओ काढायला पाहिजे आई तर काम करतेच आई तर uh, uh, केशवसृष्टीची प्रेसिडेंट होती सहा वर्ष आणि तिनी बऱ्याच लोकांना जोडलं लो, ती बऱ्याच दुसऱ्या ऑर्गनायझेशनला जोडते आणि ती त्याचं काम करते पण आता आम्ही ठरवलं की हा एक एन जी ओ काढायचा आणि असं एक वर्षापूर्वी त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि आम्ही त्याच्यात तीन कॉजेस ठरवले की ज्याच्यात आम्ही ऑलरेडी काम करतो आहे आणि आम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी काय गरजा आहेत आणि कसं करू शकतो एक म्हणजे हेल्थ हेल्थमध्ये uh, बेसिकली हेल्पिंग uh, पीपल टू फूट देअर मेडिकल बिल्स एस्पेशली पीपल हू आर रिअली नीडी अँड दे हॅव टू रन फ्रॉम पिलर टू पोस्ट आणि जोपर्यंत ट्री पैसे येत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट होऊ शकत नाही अशा लोकांना मदत करायची दुसरी गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स डॉक्टर नीतू मांडके वॉज अ स्पोर्ट्समन ही विश्ड वन ऑफ हज वूड बी अ करिअर स्पोर्ट्समन ऑल्सो आणि ही वॉज अ नॅशनल लेवल फुटबॉल प्लेयर आणि आई त्याच्यानंतर बरेचसे फुटबॉल टुर्नामेंट्स स्पॉन्सर करते आणि सपोर्ट करते तर आम्हाला रुरल एरियाजमधनं आयडेंटिफाय करायचे आहेत अशी मुलं ज्यांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे ज्यांची चांगली आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि थर्ड थिंग इज एज्युकेशन आमच्या हे लक्षात आलं की कोविडमध्ये बऱ्याच लोकांची लेबरर्स रिटेल मध्ये काम करणारे किंवा इवन सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकांचे जॉब्स गेले आणि त्यांच्या ॲक्च्युली मुलांना ते एज्युकेशन फीज अगदी सि सिम्पल फीज असतात जे आपल्याला मिगर वाटतात पण तेवढे फीज पण ते देऊ शकत नव्हते तर असे बरेच लोक यायला ला लागले आणि बेसिक एज्युकेशन किंवा वोकेशनल एज्युकेशन आता बरेचसे एल्डरली किंवा डिसेबल्ड या लोकांना वोकेशनल एज्युकेशन पाहिजे दे वॉन्ट टू बी इंडिपेंडंट बट दे डू नॉट नो हाऊ टू डू इट तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एज्युकेशन स्पोर्ट आणि हेल्थ ह्याचे आम्ही कॉजेस ठरवले आणि त्याच्यावर आम्ही काम करायला लागलो आणि वी कुड अमंग आवर सेल्स गेट अ कॉर्पस पुट इन आवर ओन आणि स्टार्ट इट अँड नाव वी आर हॅव बिकम रजिस्टर्ड ॲज ए टी जी टॅक्स एक्झॅम्ड एन जी ओ सो एनिबडी हू डज डोनेट इवन स्मॉल अमाऊंट गेट्स अ टॅक्स एक्झेम्शन सो वी हॅव मॅनेज टू डू दॅट आणि मला वाटलं की आज आम्ही uh, ते डॉक्टर um, नीतू मांडके चॅरिटेबल ऑर्गनायझेशन इन मेमरी ऑफ डॉक्टर नीतू मांडके आम्ही uh, इनॉग्रेट करू शकतो आपण अविनाशजी यांचा परिचय आणि त्यानंतर त्यांचं मनोगत आपण नक्की ऐकणार आहोत परंतु त्या अगोदर आपण डॉक्टर शैलेश मोहिते यांना निमित्तानी स्मृतिचिन्ह प्रदान करून कृतज्ञता व्यक्त करूया मी विनंती करतो अलकादाईंना की त्यांनी त्यांना इथे सन्मानित करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी <स्तितितितितितितितितितितिति> आणि यानंतर मी बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर जुई यांना विनंती करीन की त्यांनी इथे येऊन डॉक्टर अविनाश सुपे यांचा परिचय करून द्यावा नमस्कार डॉक्टर अविनाश सुपे म्हणजे आभाळा एवढं व्यक्तिमत्व त्यांची ओळख माझ्यासारख्या मुंगीनी कशी बरी करावी पण मी प्रयत्न करते ऍक्च्युली चारुता त्यांची विद्यार्थिनी होती बऱ्याच क विद्यार्थ्यांकडनं असं लक्षात येतं की बरेच लोक असं म्हणलेत की सर्जरीसारखा अवघड विषय शिकवायला लागले की दोन तास कधी पळून जायचे कळायचंच नाही आणि मग त्यांनी केलेली शस्त्रक्रिया कशी सहज होऊन जायची हेही विद्यार्थ्यांना कोडच मग भारतातील सर्वोच्च वैद्यकीय बी सी रॉय पुरस्कार पोटावरील अवघड आणि यशस्वी शस्त्रक्रियांबद्दल मिळाला तर त्यात नवल काय उत्कृष्ट शिक्षक डॉक्टर असे अगणित पुरस्कार एवढेच नव्हे तर मुंबई चेंबूर महाराष्ट्रभूषण पुरस्कार शिवाय आंतरराष्ट्रीय असे पुरस्कारांचे अर्धशतक सरांनी केव्हाच ओलांडले आहेत शिवाय मानाच्या आंतरराष्ट्रीय फेलोशिप्स आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावाची व्याख्याने म्हणजे ओरेशन्स देण्याचा मान त्यांना मिळाला आहे हे हे कमी पडले म्हणून की काय बऱ्याच संस्थेचे डीन डिरेक्टर्स इत्यादी अतिव्यस्त ठेवणाऱ्या जबाबदाऱ्या समर्थ पेलत असता ते सातत्याने मराठी साप्ताहिक आणि नियतकालिकात उत्कृष्ट लेखमालिका लिहित असतात पाच पुस्तके बारा पुस्तिका आणखी अगणित वैद्यकीय शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत सरांनी एकशे पंचवीस वेळा स्वेच्छेने रक्तदान केले <प्राथा> हे सगळं करत असताना त्यांनी फोटोग्राफी आणि ट्रेकिंग चालू ठेवून त्या क्षेत्रात मानाची पदे मिळवली आहेत कैलास आफ्रिका अँटार्क्टिका आणि अमेरिकेतील उंच शिखरेही गाठली आहेत सरांची ओळख करून देण्याची संधी मला मिळाली हे मी माझे परम भाग्य समजते नमस्कार खरं तर इथे मांडके परिवारांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मॅडम तुमचे खूप आभार आयुष्यामध्ये काही काही आठवणी या अशा असतात की त्या न विसरणाऱ्या असतात मला आठवतं आहे मी लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यावेळी टाटा इन्स्टिट्यूटतर्फे इंटर्नशिप करत होतो आणि चारुता ही माझी विद्यार्थिनी तिने तिच्या वडिलांना काय सांगितलं माहीत नाही पण एक दिवस मला माणके सरांचा फोन आला की डॉक्टर सुपे तुम्ही मला भेटायला याल का तर मी तिथे गेलो तिथे त्यांना भेटलो अर्धा तासाचीच आमची भेट होती ऑपरेशन थिएटरमध्ये टिपिकल डॉक्टर मांडके होते तिथे अर्ध्या तासामध्ये मला कळलं की हे एक वेगळं रसायन आहे सर्वसाधारणपणे तसं पाहिलं तर सर्जन हे थोडी येडेच असतात मराठी म्हणलं तर सणकी असतात ऑफबीट असतात सटक असतात खरं सांगायचं म्हणजे आणि कार्डिओहॅस्किर सर्जन म्हणजे तर त्यामध्ये ते अजूनच वेगळे असतात का कारण काय असतं की सर्जनला आयुष्यामध्ये मृत्यू आणि जीवन याच्याशी रोज झगडायला लागतं त्यामुळे त्या ऑपरेशन थिएटरमध्ये केवळ तुम्ही शस्त्रक्रिया शिकत नाही तर तुम्ही आयुष्य शिकता हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो सर्जनकडे आणि कार्डोव्हॅस्क्युलर सर्जनमध्ये तसाच असतो आणि नीतू सरांचं कसं आहे की ते एका लहान गावातून आले मध्यमवर्गीयन वाढले एवढ्या मोठ्या पदावर गेले एवढ्या मोठ्या कर्तृत्वाने त्यांनी केलं खरं तर ज्यावेळी त्यांनी एवढी बारा हजार ऑपरेशनं केली एवढे एवढ्या मोठ्या लोकांची केली त्यावेळी ते, ते स्वस्थपणे बसू शकत होते आणि त्यांनी एक स्वतःच एक प्रिव्हिलेज लाईफ जसं चारुता म्हणली तसं राहू शकत होते पण ते तसे राहिले नाहीत आणि इथेच त्यांचं ते वेगळेपण मला वाटतं तिथे जाणवलं मध्यमवर्गीय असले तरी त्यांची स्वप्न ही खूप खूप उंच होती आणि स्वप्न गवसणी उंची आकाशाला गवसणी घालताना सुद्धा मला वाटतं त्यांचे पाय जमिनीवर होते दुसरं म्हणजे त्यांचा एक दुसरा महत्त्वाचा म्हणजे की त्यांना कधीही असं कुठल्याही बद्दल असं मोठ्या माणसाला असो किंवा लहान मुलगा असो किंवा अत्यंत गरीब असो त्यांना कुठलाही असा कॉम्प्लेक्स नव्हता असं म्हणतात की एखाद्याला सुपिरिटी कॉम्प्लेक्स असतो एखाद्याला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो मला वाटतं सरांना एक इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स होता <laughs> आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदयावर शस्त्रक्रिया करताना एखाद्याच्या हृदयात कसं जायचं हे त्यांना माहीत होतं आणि सर्वात म्हणजे शिवराळ जरी भाषा असली तरी त्यांचं मन संस्कारित होतं आणि मला वाटतं इथेच खरं त्यांचं वेगळेपण पण आहे म्हणजे त्यांच्याशी बोलताना लक्षात यायचं की ह्या माणसाची स्वप्न खूप मोठी आहे ह्या माणसाची स्वप्न ही सामान्य माणसांना आकलन करण्याच्या पलीकडची कर फार पुढची आहेत म्हणजे मी त्यावेळी अनालिसिस करत होतो सी बी टी सी ओ टीचं लीलावतीमध्ये त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मिकासची ही सर्जरी जी आहे ज्याच्यामध्ये अत्यंत छोट्या स्कारमध्ये आपण बायपास करतो ही सर्जरी सरांनी इंडियामध्ये प्रथम घडवली अजूनही अनेक हॉस्पिटल्स आहेत जिथे ती होत नाही मला वाटतं फार पुढचा विचार करणारी ही शस्त्रक्रिया होती आणि मला वाटतं अशा प्रकारचा विचार करणारे सर यांचं म्हणून आपण एक वेगळेपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून खूप शिकलं पाहिजे मला वाटतं त्यांची स्वप्न खूप होती मला नक्कीच वाटतं की असं वाटतं की बाबा बोरकरांच्या त्या कविताच्या त्या ओळीच आठवतात की देखणे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे देखणे ती जी पाहुले जी ध्यासपंथी चालते मला वाटतं ह्या दोन ओळी त्यांच्यासाठी इतक्या फिट होत्या की त्यांना ते एक मोठं असं स्वप्न निर्माण करायचं होतं आणि कशासाठी स्वप्न करायचं होतं स्वतः तर ते खुश होते की एखाद्या गरीब पेशंटला सुद्धा वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट मिळावी मला वाटतं हा केवढा मोठा आपण विचार करू शकतो आयुष्यामध्ये की सामाजिक बांधिलकी असणं कितीही उंच पदावर गेलो तरी मला वाटतं की हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे त्यांचं प्रत्येक पेशंटला इतके ते ओळ म्हणजे ओळखायचे आणि त्यांचं अति जवळीक होती मला आठवतं आहे माझ्या एक चुलन बहिणीचं ऑब लग्न ठरायचं होतं नाजूक गोष्ट होती तिच्या नवऱ्याचं जे होणाऱ्या नवऱ्याचं ऑपरेशन माणकेसरांनी केलं होतं तर साहजिकच मला गावातून असा फोन आला की बाबा हिचं लग्न करायचं आहे याच्याशी करायचं आहे तुम्ही माणकेसरांना विचाराल का की त्याचं ऑपरेशन काय आणि त्याचा फ्युचर काय आहे साहजिक प्रश्न असतो प्रत्येक कॅ फॅमिलीमध्ये असतो तर मी माणके सरांना फोन केला की के, सर असं असं आहे याचं तुम्ही ओळखता का त्याला हो 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 त्याला असं असं झालं होतं काय काळजी करू नको तो तीस वर्ष चांगला जागेल सगळं वर्ष जग पूर्णपणे तुझ्या बहिणीला सांग की लग्न कर वगैरे 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 इतका त्यांनी दिलासा दिला मला वाटतं की एखाद्या पेशंटला केवळ तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्येच नाही तो ऑपरेशन झाल्यानंतरच नाही पण त्याच्या आयुष्याची त्याची घडी कशी व्यवस्थित करावी ह्याची काळजी घेणारा तो डॉक्टर होता मला वाटतं हे त्यांचं फार मोठे पण होतं अनेक गोष्टी सांगता येतील मी काय त्यांच्याशी खूप असा ह्या दोन तीन किंवा चार प्रसंग गेले तरी ह्याच्या पलीकडे मी काय असा त्यांच्याशी खूप जवळीक नव्हती परंतु चारुता किंवा मॅडम माणकेंकडून जे ऐकलं किंवा त्यांच्याकडून जे अनुभवलं इतर लोकांकडून अनुभवलं तर मला वाटतं त्यांनी आपल्या समाजाला एक प्रकारची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व केलं मला वाटलं पुढच्या अनेक पिढींनी अशी प्रेरणा घेऊन अशा प्रकारचं काम करावं आणि आज मला खूप बरं वाटलं की आज तुम्ही हे फाउंडेशन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आज उभी केली मला वाटतं सरांनी जे काही मनामध्ये केलं होतं त्याचंच एक पुढचं पाऊल आहे खरं तर एखाद्या आपल्या विद्यार्थ्यांनी जेव्हा ते एचओडी होतात किंवा त्यांना मान मिळतात मग त्यामध्ये सगळेच विद्यार्थी असो त्यातली चारुता माझी एक अत्यंत लाडकी विद्यार्थिनी तिने आज हे पुढाकार घेऊन हे पुढे केलं त्याबद्दल तिचं खूप खूप कौतुक खरं सांगतो तर आपल्या विद्यार्थ्यांनी खूप मोठं झालेलं पाहिल्यावर खरं तर त्या शिक्षकाचे ऊर भरून येतात तसं आज मला वाटतंय आहे मॅडम हा मला तुम्ही बोलवल्याबद्दल खूप खूप आभार अनेक चांगले व्यक्ती मला इथे भेटल्या मॅडम शुभा राहुल आमच्या भेटल्या माझा मित्र डॉक्टर मसूरकर मला भेटले त्यामुळे मला वाटलं खूप चांगला हृदय कार्यक्रम खरंच स्मृतिगंध तुम्ही केला त्याबद्दल धन्यवाद अशीच आपण आठवण ठेवावी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि आपण पुढची पावलं झाली पाहिजे धन्यवाद अविनाशजी धन्यवाद मी अलकादाईंना विनंती करतो की त्यांनी अविनाशजींना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करावा आत्ता अविनाशजींच्या भाषणात जो अखेरचा उल्लेख होता तो इतका खरा आहे सार्थ आहे की खरोखर आषाढी कार्तिकी वारीसारखे आपण या कार्यक्रमाला वर्षानुवर्ष येतो आहे एकमेकांचे चेहरे ओळखीचे झालेले आहेत आणि इथे नक्की भेटणार ही सर्व मंडळी याची खात्री झालेली आहे आणि हा हे ज्यांनी घडवलं त्या अलकाताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय विश्वास नांगरे पाटील काही कारणामुळे अजूनही व्यग्र आहेत परंतु ते काही क्षणात म्हणजे काही वेळेमध्ये इथे पोहोचणार आहेत परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते इथे येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतील अलकाताईंना भेटतील आणि कारण त्यांनी पूर्ण सन्मान म्हणजे म आमंत्रण पत्रिका वाचलेली आहे त्यामुळे त्यांना देखील कर्मयोगाबद्दल ऐकायची उत्सुकता आहे परंतु आता मात्र आपण इंटरवल करणार आहोत आणि त्यानंतर आपण कर्मयोग या विषयावरची विवेचन धनश्री लेले यांचं आणि अर्चना गोरे आणि प्राजक्ता रानडे ह्या ज्ञानोबांचे अभंग सादर करणार आहेत तो एक अतिशय ज्ञानरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत काही क्षणांचा मध्यंतर स्वर्गीय डॉक्टर नीतू मांडके यांच्या एकोणीसव्या दिनानिमित्त आयोजित डॉक्टर नीतू स्मृती संधेच्या ह्या द्वितीय सत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत स्वत हा सकृती कर्मयोग ज्यांनी जगला आणि आपल्या वर्तनातून तो कसा जगायचा याचा परिपाठ ज्यांनी घालून दिला असे आपले स्वर्गीय डॉक्टर नीतू माणके आणि त्यामुळे त्यांच्या या, त्या या एकोणीसाव्या स्मृतीदिनानिमित्त कर्मयोगावर एक कार्यक्रम इथे सादर होतो आहे हे अतिशय आनंदाची आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे समाधानाची बाब आहे सर्व कलाकारांचे आपण टाळ्यांच्या गजरात इथे स्वागत करूया आपल्या दोन्ही गायिका ज्ञानोबांचे सुरेल अभंग सादर करण्यासाठी सज्ज आहेत सौ अर्चना गोरे आणि सौ प्राजक्ता रानडे आणि ओजस्वी ओघवती वाणी आणि तितकीच उत्तम अभ्यासाची साथ असं जिच्या वक्तृत्वाबद्दल जिच्या वक्तव्याबद्दल नेहमी बोललं जातं अशा सौ धनश्री लेले यांचं निरूपण आज आपण इथे ऐकणार आहोत परंतु त्या अगोदर मी इथे डॉक्टर नीतू माणके डॉक्टर अलका माणके यांची नात निष्का देसाई जी स्वत गाणं शिकते तिच्या एका गाण्यानी या द्वितीय सत्राचा शुभारंभ व्हावा यासाठी मी तिला इथे मंचावर पाचारण करतो निष्का देसाई मी नाही त्यास देव आहे आपण देव तरी किती ठिकाणी लक्ष देईल ना आणि म्हणूनच डॉक्टरांसारखी मंडळी देव स्वतःहून खाली धाडतो खरोखरच आज डॉक्टरांविषयीची जी हां ठीक आहे थोडा भरती हवा आणि मला ना बाबू थोडा हे द्या आज जेव्हा डॉक्टर नीतू मांडके यांच्यावरची ती फिल्म बघत होते तेव्हा क्षणोक्षणी फक्त थक्क होत होते स्तब्ध होत होते की एका व्यक्तीमध्ये एवढ्या सगळ्या गुणांच्या राशी कशा काय असू शकतात म्हणजे म्हणतात ना की फुरसतचे बनाया होवा तसंच काहीसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि क्षणभर आठवलं काय आठवलं आज विषय ज्ञानेश्वरी गीता हेच डोक्यामध्ये असल्यामुळे असेल कदाचित आठवले ते सोळाव्या अध्यातले पहिले दोन श्लोक त्याच्यामध्ये दैवी संपत्ती सांगितली अभयम सत्वसंशुद्धीर् ज्ञान योग व्यवस्थितीही दानं दमश्च यज्ञ स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यमक्रोध त्याग दया भूतेश्व लोलुप्तव मार्दवम रीरचापलम आता या सगळ्याचा अर्थ नाही सांगत बसत पण हे गुण आहेत सोळा गुण त्यातलं कदाचित जिव्हा कमी असेल पण हृदय मात्र पुष्कळ होतं आणि ते हृदय मार्दव होतं म्हणूनच एवढी माणसं जोडली गेली ना एकोणीसाभा स्मृतिदिन सुद्धा इतकं म्हणजे काही वेळेला जगाचा असा कोरडा अनुभव येतो की एकोणीस दिवसात माणसं विसरतात हो पण एकोणीस वर्ष हा हे बंधन ज्यांनी घट्ट बांधून ठेवलं त्यांच्या हृदय मार्दवाविषयी काय बोलणार डॉक्टरांच्या स्मृतीला मनपूर्वक आम्ही सगळे अभिवादन करतो डॉक्टर अलकाताई माणके आणि सं सगळं संपूर्ण सं, माणके परिवार स्नेही परिवार आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मनापासून अभिवादन करतो आणि विषय कर्मयोग आहे कारण कर्मयोगी व्यक्तीचंच स्मृतिदिन असल्यामुळे कर्मयोगाला पर्याय नाही आणि म्हणून कर्मयोगाचा विषय मांडण्याचा फक्त प्रयत्न आम्ही करणार आहोत सुरुवात करूया ती ज्ञानोबांच्या एका अतिशय सुंदर अशा अभंगानं उगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी असे आला एरवी जो मी आता म्हणते तो विचार एरवी येत नाही मनामध्ये पण आज विषयच कर्मयोग असल्यामुळे कदाचित सगळीकडे ते लावून बघितलं जात आहे सूत्र आणि खरंच असं वाटतं की कुंडीमध्ये आपण एखादं बीज लावतो मातीमध्ये आणि हळूहळू त्याचा अंकुर वाढतो मग हळूहळू त्याचा वेल वाढत 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 वरपर्यंत पोचतो हा सुद्धा कर्मयोगच आहे कारण आपण शेवटी आपल्या कर्माचं जे बीज टाकणार आहोत त्याचाच वेल वाढणार आहे आणि त्याचीच फुलं येणार आहेत त्यामुळे हा कर्मयोग हा गीतेचा खरं गीते तर पाया आहे या कर्मयोगाची सुरुवात नेमकी होते कुठे गीतेमध्ये तर दुसऱ्या अध्यायामध्ये तसं म्हटलं तर दुसरा अध्याय हा एक गोषवारा आहे गीतेचा गीतेमध्ये काय काय मिळणार आहे हे सगळं त्या दुसऱ्या अध्यायात कुठे ना कुठेतरी कधी प्रत्यक्ष रीतीनं कधी अप्रत्यक्ष रीतीनं मांडलेलं आहे त्यामुळे कर्मयोगाची सुरुवात होते बोलण्याची किंवा विषय मांडण्याची ती होते दुसऱ्या अध्यातल्या सेहेचाळीसाव्या श्लोकापासनं पन्नासाव्या श्लोकापर्यंत आपल्या सगळ्यांच्या माहितीतला कर्मण्य व अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त कर्मणी हा कर्मयोगाचा पाया किंवा टिळक महाराज म्हणाले तसं की ही कर्मयोगाची चतुस्सूत्री सांगितली पण ह्या कर्मयोगाचे आत्ता मी त्याच्यावर विशेष बोलत नाही कारण पुढे जाऊया या कर्मयोगाची सखोल चर्चा सुरू होते ती मात्र तिसऱ्या अध्यायापासून आणि या तिसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नांनी झालेली आहे अर्जुन म्हणजे प्रश्न अर्जुन म्हणजे आपण आपल्याला सतत प्रश्न असतात म्हणून अर्जुन हा आपण कारण त्यालाही सतत प्रश्न आहेत आणि अर्जुनानं सुरुवात केली आणि म्हणाला की कृष्ण हे काय करतोय रे कारण तू आधीच्या याच्यामध्ये ज्ञानयोग सांगितलास हा ज्ञानयोग म्हणजे हे एक मोठं प्रकरण आहे खरं तर पण थोडक्यात सांगायचं तर ज्ञानयोग म्हणजे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या चराचरामध्ये असणारं प्रत्येकाच्या मनामध्ये अंतरंगामध्ये असणारं चैतन्य हे एकच आहे सर्वाभूती एक चैतन्य हा ज्ञानयोग आहे दिसताना जरी सगळं वेगवेगळं वरवर दिसत असलं तरी ते वरचं रूप आहे आतमध्ये पाहिल्यानंतर मात्र सग सर्वत्र एकच चैतन्य भरलेलं आहे हा ज्ञानयोग सांगितला आणि बोलता बोलता हेही सांगितलं की असं झाल्यामुळे ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचं ते आणि ते जाणून घेतल्यानंतर जे होणार आहे ते ज्ञान यांच्यामध्ये जराही फरक नाही त्यामुळे ज्ञाता ज्ञान आणि नेय ही, ही त्रिपुटीच निघून जाते आणि आपण सगळे एकरूप आहोत हे दिसायला लागतं आता तोच धागा अर्जुनाने पकडलेला आहे आणि अर्जुन असं म्हणतोय की तेथे कर्म आणि करता उरेची ना पाहता ना तुझे मत अनंता तू काय सांगितलंस की ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सगळं एकरूप आहे वेगळा ज्ञाता नाही वेगळं ज्ञान नाही जाणायचं ते ब्रह्म जाणणारा तो ब्रह्म जे जाणून घेतलं जातं ते ब्रह्म सगळं ब्रह्मच आहे तर जर ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी उरत नसेल तर कर्ता कर्म आणि फल ही त्रिपुटीसुद्धा उरता कामा नाही अर्जुनाचा मुद्दा किती अलगतपणे मांडला आहे पण किती धूर्तपणे मांडलेला आहे कारण अर्जुनाला लढायचंच नाही आहे आणि म्हणून तो म्हणतो की जर करता कर्म आणि फळ हे सगळं एकच असेल तर मी वेगळं लढण्याचं कारणच काय आणि म्हणून म्हटलं आहे की तेथे कर्म आणि करता उरे चिना पाहता ऐसे तुझे मत ना आनंता आणि पुढचं वाक्य ज्ञानेश्वर महाराज लिहितात अर्जुनाच्या तोंडी ते म्हणतात तरी माते केवी हरे म्हणे पार्थासंग्रामो करी मग मला कशाला सांगतोयस रे की पार्था संग्रामाला उभा राहा म्हणून युद्धस्व हे मला कशाला सांगतोयस हा गा कर्म तुची अशेष निराकारिसी निशेष मग मज करवी हे हिंसक का करवीसी तू जर तूच म्हणतोयस की करता कर्म आणि हे सगळं वेगवेगळं नाही तर माझ्याकडनं हे हिंसक कृत्य तू का बरं करून घेतोयस असा प्रश्न अर्जुनानं थेट विचारलेला आहे कारण अर्जुनाला लढायचं नाही समोर स्वजन पाहिल्यानंतर गीता एका शब्दातनं सुरू होते इतकी वर्ष अर्जुन लढला नव्हता का कुणाशी लढला होता ना अनेक युद्ध जिंकल्यात अर्जुनानी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे तो ते युद्ध केल्यामुळेच पण आज मात्र त्याला लढवत नाही का स्वजनम ही कथम हत्वा सुखीनस्याम माधव स्वजनांना मारून मला काय सुख मिळणार त्यामुळे गीता सुरू होते ती ह्या एका शब्दातनं स्वजन माझी माणसं जे आपल्याला सर्वत्र दिसतं तिथून गीता सुरू झाली आणि म्हणून त्याला लढायचं नाही आणि म्हणून त्यांनी हा मुद्दा समोर आणला की मग जर सगळं वेगवेगळं नाहीच आहे तर तू मला का उभं करतोय लढायला ज्ञानेश्वर महाराज हे रंगवतात म्हणजे किती सुंदर याच्यानंतर गीतेमध्ये एका श्लोकात सांगितलंय अर्जुनानं काय सांगितलंय कृष्णा व्यामिश्रेणे व वा वाक्येनं बुद्धी मोह यसिव मी तद एकम वद निश्चित्य येन श्रेयो हमापनु याम हा म्हणजे कृष्णा तुझ्या या अशा बोलण्यानं एक एकदा ज्ञानयोग सांगतोस एकदा कर्मयोग सांगतोस या तुझ्या बोलण्यानं माझ्या बुद्धीचा गोंधळ झालेला आहे व्यामिश्रेणेव वाक्येनं ह्या तुझ्या व्यामिश्र वाक्यानं बुद्धी मोहयसी वे माझी बुद्धी मोहात पडलेली आहे एकम वद निश्चित्य तेव्हा एक काहीतरी निश्चय करून सांग येनं श्रेया ज्यानं मला श्रेय आपनुयाम ज्यानं मला श्रेय मिळेल माझं परमकल्याण होईल गीतेमधला अर्जुन रोख ठोक आहे कारण व्यासांना जास्त गीता वाढवायला वाव नाही आहे ती महाभारतातला एक भाग म्हणून आलेली आहे पण इथे ज्ञानेश्वरीमध्ये मात्र या एका ओळीसाठी या एका श्लोकासाठी ज्ञानेश्वर महाराज तेहतीस ओव्या रचतात कारण ज्ञानेश्वरी ही फक्त असं असं झालं असं सांगायसाठी नाहीच आहे ना ती भावार्थ दीपिका आहे त्याच्यामध्ये भावभावना आहेत आणि म्हणून आता ज्ञानेश्वरांचा अर्जुन हे सगळं कसं सांगणार आहे कर्मयोगाची बढत कशी करणार आहे खरोखरच ज्ञानेश्वरी वाचताना एखादी क्लासिकलची मैफिल ऐकावी ना तसं वाटतं हळूहळू बढत होते मग मुख्य विषय येतो मग हळूहळू त्या विलंबिताकडनं आपण द्रुतकडे जायला लागतो विषय हळूहळू कळायला लागतो त्यामुळे आता ही बढत कशी घेतोय ज्ञानेश्वर महाराजांचा अर्जुन फार सुंदर आहे म्हणतोय की तू ना माझ्या बुद्धीचा आणखीनच गोंधळ केलास बघ कृष्णा कसं झालंय सांगू का म्हणाले आता वैद्य पथ्य वारोणीज आहे वैद्याचं काम काय डॉक्टरांचं काम काय तर यावं घरी रोग तपासावा नेमकं काय झालंय ते बघावं पथ्यपाणी सांगावं हे त्याचं काम आहे वैद्य पथ्य वारोणीज आहे मग जरी आपणची विष तरी रोगिया कैसे निजी आहे सांग मज वैद्यानं पथ्य सांगायचं असतं आणि पथ्य न सांगता वैद्यांनी जर स्वतःच विष दिलं तर त्या रोग्यांनी कसं बरं जगावं त्यामुळे खरं तर मी तुला पथ्य विचारलेलं होतं पण तू माझ्या बुद्धीचा गोंधळ केलास मला काही कळत नव्हतं म्हणून मी तुझ्यापाशी आलो या कारणे पुछल, विवेक पुस पुसला तुझं विवेक म्हणजे नेमकं काय निवडावं विचधातू आहे संस्कृतमधला म्हणून काय निवडावं निरक्षीर विवेक नेमकं काय निवडावं हे मला कळत नाही म्हणून विवेकू या तुझं कारणे पुसला असे म्हणून तुला विचारलं ना पण कृष्णा तुझी तर नवाई तुझी तर नवलाई उपदेशा माझी सुद्धा गोवाई पण कृष्णा तू इतक्या सरळ उत्तर देशील तर तू कृष्ण कुठला तुझी तर प्रत्येक बाबतीत नवलाई आहे उपदेश कर म्हटलं तर असा बुद्धीचा गोंधळच घालून ठेवलास आपण एक गोष्ट लक्षात घेऊया अर्जुनाला अजून कृष्णाचं खरं रूप कळलेलं नाही आहे आणि म्हणून इतक्या ताडफाड तो सांगतोय की तुझी म्हणजे नुसती नवलाई आहे उपदेश करायला सांगितला तर त्यातसुद्धा अशी गडबड करून ठेवलीस आणि काय रे कृष्णा आम्ही तनु मनु जीवे तुझी या बोला वटंगावे आणि तुवाची ऐसे करावे काय शब्द आहेत आम्ही तनु मनु जीवे आम्हाला स्वतःला काहीही येत नाही पण कृष्ण आमच्याबरोबर आहे ना या एका एक गोष्टीवर आम्ही चाललेलो आहोत आम्ही तनु मनु जीवे आम्ही तन मन धन म्हटलं नाही जीव आम्ही तनु मनु जीवे तुझी आ बोला वोटंगावे शब्द किती सुंदर आहे वोटंगावे आम्ही अवलंबून राहावं तुझ्यावरती आणि तुवाची ऐसे करावे आणि तूच असं वागावंस कसं रे हे वागणं तुझं मी अत्यंत जडं असे अर्जुन काय सांगतोय मी अत्यंत जडं असे मला तुझ्या एवढी बुद्धी नाही मी तसा मंदच आहे पण तरीसुद्धा निकेपरी असे मी मंद असलो तरी सुद्धा ऐकतो मात्र नीट बरं का कृष्णाला गीता का सांगाविषयी वाटली ह्याचं हे एक कारण आहे वक्त्याला तेव्हाच बोलावं असं वाटतं जेव्हा असं ऐकणारा श्रोता असतो तेव्हा <laughs> आणि म्हणून अर्जुन काय सांगतोय की मी थोडा कमी आहे एवढं तू सांगतोस ते सगळं काही माझ्या लक्षात येत नाही बरं का हा पण निके परी असे पण ऐकतो मात्र नीट आणि ह्या नीट ऐकण्यामुळे मला कळलंय की एकीकडे तू ज्ञानयोग सांगतोस की काही नाही केलं तरी चालतं असं म्हणतोस आणि दुसरीकडे मात्र मला ते धनुष्य उचल आणि युद्ध कर असं सांगतोस हा तुझा उपदेश म्हणजे साक्षात गोंधळ आहे आणि तो मला झेपत नाही तेव्हा आता मी तुला सांगतो कसं सांगावं ते मला तो परीक्षेतला प्रश्न आठवला कोण कौन, कोणास म्हणाले असायचं ना पूर्वी आपल्याला पेपरमध्ये कोण कौन, कोणास म्हणाले अर्जुन कृष्णाला म्हणाला तेव्हा मी सांगतो कसं सांगितलं गेलं पाहिजे ते मी मगाशी याचं कारण सांगितलं की अजून कृष्णाचं रूप अर्जुनाला कळलेलं नाहीये तसं ते अकराव्या अध्यात कळणार आहे कारण अकराव्या अध्यामध्ये कृष्णाने कबुली दिली आहे गीतेमध्ये की कसा रे मी भाबडा मला कळलंच नाही मी तुला माझा मित्र मानला सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेत तुला हात मरली चार चौघामध्ये अरे तू रे केलं तू झोपला असतास तर तुला थोडंसं बाजूला करून तुझ्याच शय्येवरती मी झोपलो तुझ्या पानातला घास खाल्ला हे सगळं केवळ तुला मित्र मानलं ना म्हणून अजानता मुद्दाम नाही केलं बरं अजाणतेपणी घडलं पण ही कबुली अकराव्या अध्यायात दिलेली आहे तिसऱ्या अध्यायामध्ये मात्र अजूनही अर्जुनाला वाटतंय की हा माझा मित्र आहे हा माझा भाऊ आहे आणि हा माझा आत्ता सारथी आहे पण तरीसुद्धा गीता आणि ज्ञानेश्वरीमधला फरक असा की गीतेमध्ये हे अगदी अकराव्या अध्यायामध्ये उलगडतं पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र मुळातच ती भक्तिप्रधान असल्यामुळे पहिल्या अध्यायापासनं भक्त आणि असा सूर मात्र लागलेला आहे आणि तरी तरी हे अर्जुन सांगतोय की कसं सांगितलं गेलं पाहिजे हे आता मी तुला सांगतो कसं सांगावं समोरच्या माणसाला त्याचा गोंधळ होणार नाही असं कसं सांगावं आणि अर्जुनानी सांगितलं बघ देख रोगा तरी जिणावे रोग्याचा रोग आधी समजून घ्यावा देख रोगा तरी जिणावे मग औषध परी दे मग औषध द्यावं पण परी ते अतिरुच्च असावे मधुर जायचे पण ते कडू औषध रोग्यांना चालत नाही त्यामुळे शर्करा व गुंठित असावं लागतं म्हणून मधुर औषध तरी दे पण कसं तरी ते मधुर असावे तरी ते अतिरुच्च असावे मधुर मधुरायसे असं सांगितलं गेलं पाहिजे आणि जे, जे तू मला सांगितलं नाहीस म्हणून हा गोंधळ माझा झालेला आहे ते ती हात लावण्याचा वेळ आत्ता नाही पण ह्याचा फक्त मी आपल्याला सांग सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कर्मयोगाकडे अर्जुन आपल्याला घेऊन चाललाय की का तू मला सांगतोयस कर्म करायला आणि हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना सध्याच्या भाषेत सांगायचं तर तो जो काई कसला काही व्यासाने उभा केला आहे ना त्याला तोड नाही कसला कॉन्ट्रास्ट ज्यानं काहीही केलं नाही तरी चालेल असा कृष्ण कारण त्याला काही करावं असं ह्या जगामध्ये आता शिल्लकच राहिलेलं नाही ज्यानं काहीही केलं नाही तरी चालेल असा कृष्ण कर्मासाठी सिद्ध आहे हातामध्ये लगाम घेऊन आणि ज्यांनी कर्म करायला हवं आहे तो अर्जुन मात्र धनुष्य टाकून रथामध्ये बसलेला आहे आणि तरी सांगतोय की मी कर्मयोग ऐकायला उत्सुक आहे हा जो विरोधाभास रंगवलाय ना व्यासांनी मला वाटतं तो रंगवला नसता तर कर्मयोग आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता म्हणून अर्जुन धनुष्य टाकून बसलाय कर्म सोडून बसलेला आहे आणि तरी सांगतोय मला कर्मयोग ऐकायचा आहे आणि ज्यानं काही केलं नाही तरी चालेल असा कृष्ण मात्र हातामध्ये लगाम धरून सिद्ध आहे आणि सांगतोय उठ उठ सगळ्यात गंमत म्हणजे पांडवांच्या बाजूनी पहिला शंख फुंकला कुणी ज्याचा या युद्धाशी दुरांवये संबंध नाही अशा कृष्णानं ना पहिला शंख फुंकलेला आहे आणि म्हणून तो सिद्ध आहे युद्धाला पण अजून अर्जुन मात्र सिद्ध झालेला नाही ह्या कॉन्ट्रास्ट वरती हा कर्मय उभा राहतो आणि तो अतिशय सुंदर रीतीनं पुढे रंगवला जातो मी म्हटलं तसं तेहतीस ओव्यात त्याला आत्ता हात लावण्याचा तो विषय नाही मग आता कृष्ण बोलायला लागलाय कर्मयोगाच्या बाबतीमध्ये आणि पहिलं वाक्य म्हणजे पहिली ओवी ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे कृष्णाच्या मुखातनं आणि ती म्हणजे मूर्ती लाधोनी देहाची मूर्ती लाहोनी देहाची दोन्ही पाठ आहेत मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती जे कर्माची तई गावण ढेगा पहिलंच सांगून टाकलं अर्जुना देह मिळाल्यानंतर मूर्ती लाहोनी देहाची खंती करती जे कर्माची देह मिळाल्यानंतर सुद्धा जे कर्म करत नाहीत कर्म करायला खेद वाटतो ज्यांना ते गावंढेगा ते गावंढळ आहेत ते अडाणी आहेत ते अज्ञानी आहेत मी थांबले या शब्दापाशी गावंढेगा गावंढ ही काय म्हणूया त्या भाषेतली एक खरं तर शिवी आहे ज्ञानेश्वर महाराज एकही अपशब्द उच्चारत नाहीत एकही अवशब्द उच्चारत नाहीत ज्या समाजानं इतका त्रास दिला त्या समाजाबद्दल सुद्धा कधी बोट मोडताना दिसत नाहीत असे ज्ञानेश्वर महाराज इथे मात्र गावंढे असं म्हणतात देह मिळून सुद्धा जे कर्म करत नाहीत स्वतःचं ते गावंढे आहेत एका ओवीपुरता म्हटला नाहीये गावंढे हा शब्द म्हणून जास्त वाटतं अनेक ठिकाणी म्हटलंय ते म्हणतात स्वधर्म रूप क्रतू क्रतू म्हणजे यज्ञ स्वधर्मरूपी यज्ञ न अनुष्ठिती ते मत्तू जे स्वधर्म करत नाहीत स्वकर्म करत नाहीत ते उन्मत्त आहेत असं समजावं मग म्हणाले ते पातकांच्या राशी जी माणसं स्वतःला प्राप्त झालेलं कर्म करत नाहीत ती माणसं म्हणजे पातकांच्या राशी आणि जाण भार भूमीसी कुठपर्यंत गेलेत बघा आणि एका ओबीमध्ये म्हटलंय की याला मूर्खपणा म्हणावा मी फक्त पाच ओव्या हो सांगितल्यात की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज अतिशय कडक शब्दामध्ये बोलले आहेत कधीही तुम्हाला दुसरी कुठली ओबी हो अशी मिळणार नाही की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज मत्तू गावंढे अज्ञान असे शब्द आहेत किंवा लोकांना आहेत एरवी आपल्याला मिळणार नाही पण इथे मात्र ज्ञानेश्वर महाराज आहेत का त्यांना सुद्धा थोडंसं कठोर व्हावं लागलं याचं कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समाज चालायचा असेल तर प्रत्येकानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायलाच हवं नुसतं कर्म करायलाच हवं म्हणून थांबत नाहीत ते म्हणतात कर्म प्रामाणिकपणेच करायला हवं आता समजा एखाद्या माणसाला असं वाटलं की एवढा मोठा समाज आहे त्याच्यामध्ये मी नाही एकट्याने केलं समजा कर्म नीट तर काय फरक पडणार आहे ज्ञानेश्वर महाराज आणि कृष्णसुद्धा गीतेमध्ये विशेषत्वानं ज्ञानेश्वर महाराज कारण त्यांनी त्याला विस्तार केलेला आहे समजा एखाद्या माणसाला असं वाटलं की नाही केला मी माझं माझं काम जे माझ्यापाशी आहे ते केलं नाही किंवा नीट केलं नाही प्रामाणिकपणे केलं नाही तर असं काय समाजावर परिणाम होणार आहे मी आजची गोष्ट सांगते इथे आल्यानंतर गाडी पार्किंगच्या वेळेला मग खरं तर इथेच थांबले तरी आपल्याला कळणार आहे विषय गाडी पार्किंग करत असताना गाडी पार्किंग करण्यासाठी अगदी मर्यादित जागा असताना मी माझी गाडी व्यवस्थितच लावली पाहिजे मी नाही माझा कर्म नीट केलं तर पुढच्या चार गाड्यांना जागा मिळत नाही मला कृष्ण यासाठी कधी माफ करणार नाही की तू त्या कक्षेतल्यासाठी हे उदाहरण दिलंस <laughs> पण शेवटी आपल्याला जे अनुभवाला येतं ते आपल्याला पटकन उदाहरण सुचतं आणि म्हणून मी माझी गाडी अशा रीतीनं उभी केली पाहिजे माझं ते सुद्धा माझं एक कर्म आहे ना जे समाजाशी निगडित आहे त्यामुळे ते माझं कर्म मी असं केलं पाहिजे की ज्यांनी समाजसंस्था अगदी कोलमडणार नाही पण निदान त्याला धक्का लागणार नाही एवढं काम मी केलं पाहिजे मी तर नेहमी म्हणते की आपल्या बायकांना सवय असते बघा रात्रीचं सगळं आवरून झालं ओटा पोसून झाला दूध दूध तापवून झालं विरजण लावून झालं की आपण दिवा बंद करण्यापूर्वी एकदा स्वयंपाकघरात नजर टाकतो की सगळी झाकपाक झाली आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना उद्या कडधान्य असेल तर ते काढलंय ना ते बांधून ठेवलाय ना विरझण नीट लावलाय ना सगळं आपण बघतो का बघतो तर माझं कर्म पूर्ण झाल्याचं समाधान असतं माझ्यापाशी मला नेहमी असं वाटतं जर असं समाधान मला मिळत असेल तर मी झोपताना एक क्षण आणखीन जाग राहिलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये मी माझं काम आज पूर्ण केलं ना म्हणजे मी जर शिक्षक असेल तर मी शंभर टक्के शिक्षकासारखे वागले का मी दुसऱ्या कुठल्या संस्थेशी काम करत असेल निगडित तर मी ते काम केलं का हा प्रश्न प्रत्येकानं झोपण्यापूर्वी विचारला पाहिजे कारण ज्ञानेश्वर महाराज आणि गीतेमधला कृष्ण अर्जुनाला साफ सांगतो की अर्जुना कर्म वैयक्तिक असतच नाही काय विषय मांडलाय कर्म वय आपल्याला वाटतं हे माझ्यापुरतं कर्म आहे पण अर्जुनाला सांगतायत ज्ञानेश्वर महाराजांचा कृष्ण आणि गीतेतला कृष्ण की बाबा रे अर्जुना हा तुझा गैरसमज आहे बरं कुठलंही कर्म वैयक्तिक नसतं कारण मी केलेल्या कर्माचा कुठे ना कुठेतरी परिणाम होत असतोच हा खरं तर मला असं वाटतं होमवर्कचा विषय प्रत्येकाने विचार करण्यातला विषय आहे की खरंच माझ्या छोट्याशा कर्मांनाही फरक पडतो आणि आपल्याला उत्तर होच मिळणार आहे कारण ही मंडळी अनुभवातनच बोललेली आहेत आणि काय म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हणतात हे बघ अर्जुना म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांचा कृष्ण म्हणतोय काय म्हणतोय हे बघ अर्जुना आणि आपुला लिया चाडे आपा आपा दिले हे मांडे की त्याजिले कर्म सांडे ऐसे आहे हा संवाद आहे त्याच्यामुळे तिथे प्रश्नचिन्ह कधी विरामचिन्ह कधी उद्गार वाचक आपण म्हटलीच पाहिजेत ज्ञानेश्वरी वाचताना तर ती पटकन कळे अर्जुना तुला जे वाटतंय ना मी माझ्या इच्छेनं करेन मला आता नाही वाटत आहे कर्म करावं असं मी नाही करणार ज्ञानेश्वर महाराजांचा कृष्ण अगदी स्पष्ट सांगतो अर्जुना असं चालत नाही आपुला लिया चाडे चाड म्हणजे इच्छा माझ्या इच्छेवरती मी कर्म करायचं का नाही हा निर्णय घेला मी स्वतंत्र नाही आपूला लिया चाडे आपा दिले हे मांडे की त्याजिले कर्म सांडे ऐसे आहे आए। तुला वाटलं म्हणून एखादं कर्म केलंस तुला वाटलं म्हणून एखादं कर्म नाही केलंस ऐसे आहे आए। असं असतं हे जे तुझं सांडी मांडी आहे ना काय शब्द वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे तुझं सांडी मांडी कर, करतोयस मा ना हे अज्ञान मग आधीच का नाही सांगितलं युधिष्ठिराला की नाही लढणार मी नकोय मला राज्य ती पाच गावं सुद्धा नकोत त्या सुईच्या आग्रावर मावेल इतकी जमीन सुद्धा नको मला काही नको हे जे तू आत्ता सांगतोयस की कशाला पाहिजे राज्य किमनो राज्य न गोविंद किम भोग जीवितेनं व्हा हे जे तू आत्ता म्हणतोयस ते आधी म्हणायला हवं होतस ते म्हटलं नाहीस हा प्रत्यक्षाचा परिणाम आहे आणि म्हणून आता तुला असं वाटतंय की आत्ता मी युद्ध करणार नाही हा इच्छ हा तुझ्या इच्छेचा प्रश्न नाही कारण जर तू असं केलंस अनेक गोष्टी सांगितल्यात पुढे एक गोष्ट फक्त जर तू असं केलंस तर तुझ्या सैन्यावर ह्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता तू तु तुझ्या सैन्याशी आणि तुझ्या वडील भावाला दिलेल्या वचनाशी बांधील आहे विसरू नकोस कर्म तुझ्या इच्छेनं करता येणार नाही आणि म्हणून कर्मत्यागाचे पिसे काहीसे करी आहे हे कर्मत्यागाचं खूळ काढून टाक आणि मुळामध्ये देह मिळाल्यानंतर कर्मत्याग करता येत नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणं दिलेत ते म्हणतात तू देहात म्हणजे देह आहे तुला आणि तू तु म्हणतोयस की मी कर्म करणार नाही असं चालतं तू कर्म सोडलंस पण म्हणून श्वासोश्वास चालूच आहे ना तू कर्म सोडलंस तरी तुझे डोळे पाहतायत ना तू कर्म सोडलंस तरी हात वारे होत आहेत ना तू कर्म सोडलंस तरी आवंढा गिळला जातोय ना तू कर्म सोडलंस तरी झोप लागतेये ना तू कर्म सोडलंस तरी जाग येते ना तू कर्म सोडलंस तरी सगळ्या गोष्टी चालू असतात हा कर्म त्याग योग्य नव्हे आणि त्याच्यासाठी एक उदाहरण दिलंय माऊलींनी ते म्हणतात हे कसं झालं सांगू का देखे रथी आरुढीजे मग निश्चळा बैसिजे तरी चळा होऊन हिंडीजे परतंत्रा रथामध्ये बसायचं अगदी घट्ट न हलता पण माऊली म्हणते अहो रथामध्ये तुम्ही कितीही न हलता बसलात तरी रथ हलत असेल तर तुम्ही सुद्धा हलताच काय उदाहरण आहे एक उदाहरण दिलं विषय कळला रथामध्ये तुम्ही काही न करता जरी बसला तरी रथ जर चल असेल तर तुम्हाला कुणीही अचल म्हणत नाही तुझा कर्मत्याग हा असा वरवरचा आहे कारण तू फक्त या कर्मातन बाहेर पडतोयस बाकीची कर्म तू अजून सोडलेली नाहीस त्यामुळे हा कर्मत्याग खरा नाही हे सगळं वरवरचं आहे हे कृष्ण किती ठामपणे सांगतोय अर्जुनाला आणि त्याच्यावरती मला अर्जुनाची गंमत खूप वाटते खरं तर ही गीता दुसऱ्या अध्यातच संपली असती खरं तर दुसऱ्या अध्यातला सातवा श्लोक झाल्या क्षणी संपली असती का तिथे सांगितलं आहे अर्जुन स्वतः म्हणालाय शिष्यस्ते हम शाधीमाम त्वाम प्रपन्नम मी तुझा शिष्य आहे मला काय करावं कळत नाही त्यामुळे जे माझ्यासाठी योग्य असेल तो उपदेश तू कर हे म्हटल्यानंतर जर खरा शिष्य असता तर गुरु जे सांगेल ती आज्ञा प्रमाण मानून त्यांनी युद्ध केलं असतं पण तो आपल्यासारखा असल्यामुळे त्याच्या मनामध्ये सतत शंका कुशंका येतात म्हणून अर्जुनाला सांगितलं तू युद्ध कर तरी सुद्धा तो युद्ध करत नाही प्रश्नच विचारत राहतो म्हणून आपण सारे अर्जुन असो पुढे जाऊया मग खरा कर्मत्याग म्हणजे नेमकं काय खरा कर्मयोगी कसा असतो हे समजून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी आणखीन एक अभंग ऐकूया आणि मग पुढच्या वळणावरती जाऊया योगाबद्दल अजून ऐकणार आहोत अभंग देखील ऐकणार आहोत परंतु मी इथे मंचावर आमंत्रित करतो मंदार मांडके यांना स्वर्गीय डॉक्टर नीतू मांडके यांचे सुपुत्र तिथे त्यांनी इथे यावं आणि त्यां त्याचबरोबर आपल्या टाळ्यांच्या गजरात इथे आमंत्रित करतो सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था आदरणीय श्रेत विश्वास नांद्रे पाटील सर सर आणि मी अलकादाईंना देखील विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन आदरणीय विश्वासजींना आम्रफल भेट देऊन आणि त्याचप्रमाणे स्मृतीचिंना भेट देऊन त्यांचा इथे गौरव करावा सन्मान करावा जमीनदारजींना विनंती करेन मी की त्यांनी सरांचा थोडक्यात परिचय करावा ॲक्च्युली सर uh, म्हणाले होते की मध्ये इंटरप्शन नको पण ह्या कर्मयोगीचं इंट्रोड म्हणजे इंट्रोड्यूस ॲटलीस्ट न करणं हे काय बरोबर नाही आता विश्वास नागरे पाटील सर यांचं इंट्रोडक्शन मी करायचं म्हणजे काय करायचं आहे आपल्या आपण यांचं नाव ऐकलेलं आहे आपण यांचं नाव बऱ्याच ठिकाणी वाचलेलं पण आहे ते आपल्या आत्ता सध्या मुंबईचे जॉईंट कमिशनर ऑफ पुलीस आहेत पण ह्याआधी त्यांनी धुळे नांदेड ठाणे नाशिक अशा यांच्या करिअरचा पाथ ओलांडून आज इथे या मोठ्या स्थानावर आहेत आणि यांची सुरुवात पण बाबासारखी एकदम बेसिक घरामध्ये केलेली आहे आणि कडेकोट कष्ट करून त्यांनी हे केलेलं आहे त्यांचे एक तुम्ही नाव व्यवस्थित ऐकलं असणार ते आपल्या दोन हजार आठमध्ये जेव्हा मुंबईवर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून तर त्यातल्या एका हरामखोराचा जीव घेतला होता असा हा अर्जुन आपल्यासमोर उभा आहे आणि तेवढंच नाही तर ते एक छान लेखक पण आहेत त्यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत आणि एक नाव मला भयंकर आवडलं त्या एका पुस्तकाचं की मनमे है विश्वास आणि हे एवढं इन्स्पिरेशनल पुस्तक आहे तरुणांना की तुम्ही आवर्जून वाचावे आणि त्यांचं दुसरं पुस्तक आहे जर कोणाला पोलीस व्हायचं असेल तर आ, हर आ, कर हर मैदान फते असं दोन्ही पुस्तकं खूप छान आणि इन्स्पिरेशनल आहेत मी अजून न बोलता सरांना विनंती करतो की इव्हन तुमचे दोन थोडंसं मनोगत करावं धन्यवाद मंदारजी डॉक्टर अलकाताईंनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं स्वर्गीय डॉक्टर नीतू मांडके हे कर्मयोगी आणि त्यांच्या स्मृतिसंध्येच्या निमित्तानं आज ज्ञानेश्वरीचं निरूपण इतक्या मधाळ इतक्या गोड स्वरामध्ये भावामध्ये धनश्रीताई आणि आपल्या दोन सुप्रसिद्ध गायिका करत आहेत त्यात हे खरं तर इंटरप्शन आहे आज योगायोगानं माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळं मी तिचा आग्रह टाळू शकलो नाही ती वीस वर्षाची आज झालेली आहे त्यामुळं मला तिच्याबरोबर जावं लागलं त्यामुळे उशीर झाला मला कार्यक्रमाला यायल्याबद्दल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो एक डॉक्टरांचंच मी भाषण कुठेतरी ऐकलं होतं की गीतेमध्ये दोन प्रकारच्या ॲक्शन्स सांगितलेल्या आहेत एक क्रिया आणि एक कर्म hmm. क्रिया म्हणजे आपण जे रोज खातो पितो झोपतो मुलांचा सांभाळ करतो जे स्वार्थी स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबासाठी असतं ते सगळे प्राणी मात्र देखील करत असतात म्हणजे कर्म जे आहे ते निरपेक्ष आहे त्यात कुठल्याही रिम्युनरेशनची अपेक्षा नाही आहे कुठलाही त्यात स्वार्थ नाही आहे आणि तो कर्मयोग डॉक्टर नीतू मांडकेंनी आयुष्यभर केला आणि त्यांना सगळ्यांना विशेषतः गरिबांना चांगले इलाज कसे मिळतील यासाठी या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत होती आहे आणि निमित्तानं मी मगचपासून ऐकतो इतकं सुंदर म्हणजे ते ऐकतच राहावं असं धनश्रीताई बोलत आहेत आणि भावार्थ दीपिका म्हणजे गीतेचंच निरूपण आहे सुंदर मराठीमध्ये आणि पूर्ण गीता लिहि भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःसाठी काय मागितलं नाही तर त्यांनी जे पसायदान लिहिलेलं आहे त्या पसायदानात सुद्धा जगाचं कल्याण ते चिंतितात दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू वांचील तो तोते लाहो प्राणी जात खळांची व्यंकटी सांडो हे तर पोलिसांसाठी खूप महत्वाचं आहे <laughs> दुष्ट माणसाची दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी अंधार बाँ। दूर व्हावा जगामध्ये सत्सद विवेक बुद्धीचा सूर्य सगळ्यांना दिसावा तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हा एक संदेश म्हणजे पुन्हा एकदा आपण माऊलींच्या शब्दांकडं अशा पद्धतीनं कर्मयोगाच्या माध्यमातनं आत्ता जे सांगितलं मी सव्वीस अकराच्या रात्री आतमध्ये जाताना मला ए के फोर्टी सेवनच्या गोळ्यांचे आवाज येत होते ग्रेनेडचे आवाज येत होते पण तो कर्मयोग शपथ आपण जी राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये घेतो आणि आतमध्ये जनरली गुन्हा घडल्यानंतर पोलीस पोहोचतात पण ज्यावेळेला लहान मुलं महिला वृद्ध परकीय नागरिक हे सगळे तिथं आक्रोश घालत होते त्यावेळेला मग कुठला प्रश्न येत नाही आणि एक खूप छान कवितेतल्या शेवटच्या ओळी आहेत की आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट

आयुष्यातला जो आहे तो नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं अविरत कार्य आपण करत आहात आपली मुलं सुद्धा इतकी कर्तृत्ववान आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद धन्यवाद पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांसाठी आपण आदरणीय सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील सर यांच्यासाठी आणि कर्मयोगाचा इतका सुंदर अर्थ थोडक्या शब्दांमध्ये मांडून तुम्ही स्वतः देखील किती कर्मयोगी उत्तम आहात हे आम्ही सर्वजण जाणतोच आणि त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं आणि असंच आम्हाला तुमचं साथ सदैव मुंबईकरांना लाभो धन्यवाद पुन्हा एकदा सर्वसूत्र धनश्री लेले यांच्याकडे अर्चना क्या बात आहे अर्चना अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात तर तिची कला सादर करत असतेच पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी तिने पार्श्वगायन केलेलं आहे आणि प्राजक्ता तीही अनेक कार्यक्रमांमधनं आपल्याला भेटत असते सुरमई ही तिची त्यांची म्युझिक अकॅडमी आणि त्याच्यामार्फत संगीताचं शिक्षण पण आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणं हा सुद्धा एक शिक्षणाचाच भाग असतो या दोन्हीचा उत्तम तोल सांभाळण्याचा सा प्रयत्नामध्ये प्राजक्ता रानडे आणि अर्चना गोरे कर्मयोगी या विषयावर आपण सुरुवात केली होती की अर्जुनाला सांगितलंय की तुझा हा कर्मत्याग वगैरे सगळं बरोवरचं आहे बरं का आत्ता तुला युद्ध करावं असं वाटत नाही म्हणून ही कर्मत्यागाची ढाल तू पुढे केलेली आहेस मग खरा कर्मयोगी कोण दोन होव्या फक्त म्हणजे खरं तर हा विषय पूर्ण एखादा दिवस दोन दिवस तीन दिवस चालणार आहे पण आज थोडक्यात आणि तो किती छान थोडक्यात सांगता येतो ते आता सरांनी सांगितलं आपल्याला कर हर मैदान फतेह खरोखरच आता इथे कृष्ण तेच सांगतोय अर्जुनाला की हे मैदान तुला फतेह करायचं आहे आता इथून सुटका नाही तुझी आणि म्हणून दोन ओव्या फक्त लक्षात ठेवल्या तरी सुद्धा कर्मयोग ज्ञानेश्वरी मध्ये कसा येतो ते सहज लक्षात येतं पहिली ओवी त्यातला सुद्धा एक चरण लक्षात ठेवू आणि ते म्हणजे प्राप्त कर्म न अवहेरी तुला प्राप्त झालेलं कर्म त्याला कधीही नाही म्हणू नकोस कुठल्याही सबबी सांगू नकोस सध्या सोप्प समजायला म्हणजे तुला जे प्राप्त झालेलं आहे ते पूर्णत्वानं करण्याचा प्रयत्न कर प्राप्त कर्म न अव्हेरी आणि कर्मयोगी कसा असतो एकोबी तो कर्मेंद्रिय कर्मी राहाटता तरी नियमी परी तेथेची नि उर्मी झाकोळी ना म्हणजे तो जो कर्मयोगी आहे त्याची सगळी कर्मेंद्रिय बघा तुम्ही ती आपापल्या कामामध्ये रंगलेली असतात तरी कर्मेंद्रिये कर्मी रहाटतात तरी नियमी पण त्याच्यात आणि आपल्यातला फरक पुढच्या दीड चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगून जातात पण बरी तेथे चेनी उर्मी झाकोळे ना पण एखादं कर्म करत असताना तुमच्या माझ्या मनामध्ये जी उर्मी असते ती उर्मी त्याच्या मनात नसते आता म्हणजे उर्मी नसते म्हणजे तो असं कंटाळवणं काम करतो का नाही कर्म करत असताना दोन प्रकारच्या उर्मी येतात असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात गीता सांगते त्या दोन उर्मी कुठल्या एक हे कर्म मी करतोय आणि दुसरं मला अमुक मिळावं म्हणून मी हे कर्म करतोय या दोन उर्मी या दोन लाटा आपण हे कर्म करत असताना आपल्या मनात असतात अगदी साधं उदाहरण सांगू का आपण किती म्हटलं ना छे बाई माझ्या मनात असं काही नसतं असं नसतं सदा चहा दिला ना पाहुण्यांना तरी विचारतो बर झालंय ना कसलं लक्षण आहे हे थोडा अंतर ह्याच्यामध्ये जाऊन सूक्ष्मतेनं विचार केला तर हा अहंकारच नाहीये का म्हणजे मी केलाय मी केलाय तो मी सतत मध्ये मध्ये येणं ही कर्मयोगाची मोठी अडचण आहे ही पहिली उर्मी आहे आणि त्यामुळे ह्या मी ज्या उर्मीला दाबणं आता हे दमन करायचं का शमन करायचं हा मोठा प्रश्न आहे पण या मीच्या उर्मीला दाबणं ती मीची उर्मीच न येऊ देणं हे कर्मयोगाचं पहिलं लक्षण आहे इथेच खरं तर आपण माघार घ्यावी हे बरं कारण हा मी इतका सातत्यानं डोकावतो आणि मग अशा वेळेला बासरी आठवते का बासरी आठवते कारण अशी कथामध्ये व्हॉट्सॲपवरच फिरलेला मेसेज आहे व्हॉट्सॲप विद्यापीठात चांगले मेसेजेस देतात तर हा संदेश इतका छान होता की बासरी असं सांगतात हां की बासरी या काही तिथींना बनत नाही त्याच्यामध्ये पंचमी सप्तमी अष्टमी नवमी दशमी या तिथींना बासरी बनत नाही कारण बासरीमध्ये मी येऊन चालत नाही म्हणून पंचमी सप्तमी अष्टमी याच्यामध्ये बासरी बनत नाही जिथे मी येतो तिथे बासरी कसली बासरी हे खरं कर्मयोगाचं एक छान प्रतीक आहे कारण मी आहे बास एवढंच असावं लागतं त्यातलं मी सुद्धा नाही अस्मी फक्त अस्मीला ता लावला की मग महाराष्ट्र येतो माफ करा पण अस्मी हे एवढंच खरं आहे आणि हेच सत्य आहे आणि ते सुद्धा आजच्या क्षणापुरतच सत्य आहे अस्मी पुढच्या क्षणी काय होणार आहे हे मलाही माहीत नाही म्हणून फक्त अस्मी एवढंच खरं आहे अहम अस्मी अहम पारला नगरे अस्मी हे सगळं झूट आहे अस्मी हेच खरं आहे आणि बासरीमध्ये हा मी कुठे येत नाही बघा म्हणजे ती बासरी वाजायला लागल्यानंतर बासरी पहिल्यांदा काय सांगते बाई मी अगदी सरळ आहे नाही का ती अशी अशी असती तर आवा आलाच तर का आवाज त्यामुळे मी पहिल्यांदा काय आहे कर्मयोगी कशी आहे मी तर मी अगदी पहिलं म्हणजे माझा अंतरंग सगळं सरळ आहे दुसरं माझ्यावरची छिद्र हे फक्त स्वर टाकण्यासाठी आहे छिद्रान्वेषित्व त्याच्यामध्ये नाही आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी फक्त वाचते पण वाजवणारी मी नाही हा कर्मयोगच आहे ना तो मी मध्ये येऊ न देणं ही सगळ्यात मोठी उर्मी ते सगळ्यात मोठं कौशल्य आहे गीतेमध्ये योगाच्या दोन व्याख्या येतात एक आहे योग कर्मसु कौशलम आणि दुसरं आहे समत्वम योग उच्चते कर्म कर्म योग कर्मसु कौशलम म्हणजे काय तर कौशल्यानं कर्म करणं म्हणजे योग कौशल्यानं कर्म करायचं म्हणजे काय करायचं तर वाजणारी फक्त मी आहे वाजवणारी मी नाही याचं भान सतत ठेवणं हे कौशल्य आणि म्हणून ही एक उर्मी मीची उर्मी आणि दुसरी उर्मी मी अमुक अमुक गोष्टीसाठी हे कृत्य करते हे फळ येणं मध्ये ही दुसरी उर्मी या दोन उर्मी आपल्या अंतरंगात मध्ये असतात कर्म करत असताना पण कर्मयोग्याच्या नसतात कधी मी कॉलेजेसमध्ये जाते बोलायला तेव्हा विद्यार्थ्यांना हा विषय सांगताना माझी खरंच दमछाक होते कारण एकीकडे एक आपणच सांगायचं त्यांना तुम्हाला एवढे मार्क मिळाले पाहिजे तुम्हाला इथं जायचंय तुम्हाला तिथं जायचंय मुलं लगेच विचारतात की मग बाई जर फळाची अपेक्षा करून कर्म करायचंच नसेल तर मी काय करू असे अर्जुन असेल तर अवघडच आहे मी पण हा प्रश्न विचारत आणि काय चूक आहे हो त्यांचं बरोबर आहे ना पण जसं आत्ता सर म्हणाले तसं की क्रिया आणि कर्म यातला हाच तर फरक आहे ना कर्म हे थोडंसं वरच्या पातळीवर आपल्याला घेऊन जाण्यासाठी असतं पण तरीसुद्धा याचं उत्तर देता येतं की जर फळ समोर ठेवायचंच नाहीये असं सांगितलेलं नाही आपली गल्लत तिथे होते फळ नक्की बघा म्हणाले फळाशिवाय कर्म होईल कसं दिशा कळली पाहिजे ना मी निघाले कुठे मला माहिती नाही कुठे पोचायचं काय माहिती असं होऊ शकत नाही त्यामुळे माझं जाण्याचं ठिकाण गंतव्यस्थान निश्चितच असलं पाहिजे तर माझ्याकडनं कर्म होणार आहे मग फळ समोर ठेवू नका हे सांगण्याचा अर्थ काय तर हे सगळं कॉन्टेम्पररी करून घ्यायचं असेल तर आपण असं सांगता सांगू शकतो की एकदा फळ निश्चित केलंच ना मग बास मग आता त्याच्याकडे सतत बघू नकोस प्रत्येक कृतीनंतर होईल ना करता येईल ना जमेल ना मला मिळेल ना हे प्रश्न आता विचारू नकोस समोर ठेवलंच ना बस आता मार्गक्रमणा कर हे सांगत होते मी तरीही माझ्या मनाला समाधान होत नव्हतं आणि मग मला एक काव्य स्वरूपानंदांच्या कवितेमध्ये मिळालं बरोबर कर्मयोग सांगतात स्वरूपानंद ते म्हणतात ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे ध्येय नक्की करा लांबचं ठेवा म्हणजे जास्त काम कराल ध्येय लांबचं ठेवा ते कधीही हाती येणार नाही असं ध्येय ठेवा आणि एकदा ध्येय ठेवल्यानंतर मग त्याच्याकडे बघू सुद्धा नका ते ठरवलं ते मनामध्ये फिक्स केलंय आता चला ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावी पण त्या ध्येयातनं येणाऱ्या प्रकाशामध्ये मात्र मी प्रत्येक क्षण माझी मार्गक्रमणास सुरू ठेवली पाहिजे हा कर्मयोग आहे फळ समोर आहे पण मी फळाकडे बघून कार्यरत नाही तर त्याच्या प्रकाशाकडे बघून मी काम करते त्याच्या प्रकाशात माझं प्रत्येक पाऊल चाललेलं आहे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे आणि पुढची ओळ म्हणजे खरी कर्मयोगाची पातळी आहे प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावी हे ज्या वेळेला जमेल तेव्हा आपण कर्मयोगामध्ये एक पाऊल पुढे गेलो मी फळाकडे माझं लक्ष नाही मी कर्म सुरू केलेलं आहे पण मी इतकी त्याच्यात तल्लीनं झालेली आहे की मी कर्म आहे हेच मला आठवेन असं होतं मी फक्त कर्म करत राहते आलं का ध्येय तेही कळत नाही काही वेळेला असं होतं की ध्येय मागे पडून जातं पण आपलं कर्म चालूच राहतं हा खरा कर्म आहे म्हणून प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे आणि पुढचं मला आत्ता आठवत नाही पण एक शेवटचं चरण असा की हे सगळं करत असताना ध्येयी तन्मय व्हावे मग ते ध्येय ते कर्म माझं चालणं सगळं विसरून जावं आणि एकरूप व्हावं त्या ध्येयाशी हा खरा कर्मयोग काय मंडळी असतात तो चार चार ओळीमध्ये हे सगळं सांगणं किती अवघड आहे म्हणजे थोडक्यात काय सांगितलं त्याने दोन उर्मी सोडाव्या मी करतोय हे सोडावं मी करतोय हे सोडावं हे एकच वाक्य पुरेस आहे मी करतोय हे सोडावं आणि मी करतोय हे सोडावं हे दोन जमलं पण कर्म सोडू नये असं अर्जुनाला ठामपणे सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्यात एक पाऊल पुढे नेतात भगवंत आपल्याला आणि सांगतात अर्जुना सर्वसामान्य माणसांनी तर कर्म सोडायचं नसतंच बरं का पण ज्ञानी माणसांनी सुद्धा कर्म सोडायचं नाही आता इथे असं का म्हटलं ज्ञानी माणसाने सुद्धा कर्म सोडायचं नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं गेलेलं आहे की एकदा ज्ञान झालं सोहमचं ज्ञान झालं मी म्हणजेच तो आहे हे ज्ञान झाल्यानंतर मिळवण्यासारखं या जगामध्ये काहीही उरत नाही कारण ते सगळं मिळतं असं म्हटलंय अनुभव नाही त्यामुळे हे इतरांनी म्हटलेलं आहे की ते एकदा मिळालं तत्व की दुसरं काहीही मिळवण्याचं उरत नाही आणि म्हणून ज्ञानी माणसाला या जगामध्ये करावं असं काहीही शिल्लक राहत नाही आणि तरीही कृष्ण सांगतोय तरी, सांग तरी सुद्धा सर्वसामान्य माणसांनी तर सोडायचंच नाही पण ज्ञान झालेल्यांनी सुद्धा कर्म सोडायचं नाही थोडस सा सामाजिक दृष्टीतनं हे सगळं आणलं एक कक्षा खाली घेऊन आलो आपल्याकडे तर असं लक्षात येतं की समाजामध्ये सुद्धा अप्रत्यक्षरित्या दोन तट आहेत एक आहे शरीरजीवी म्हणजे शरीरावरची कर्म करणारे आणि दुसरे आहेत बुद्धिजीवी बुद्धिजीवी माणसं ही शरीर कष्टापासून थोडीशी लांबच असतात आता इथे क्रिया आपण हा शब्द घेऊ शकतो की अर्जुनाला सांगितलं की बाबा रे बुद्धिजीवी असलास ना तरी तुझी कामं तू करायलाच पाहिजेस म्हणजे विनोबांचं एक वाक्य आहे विनोबा म्हणतात की मूल अभ्यास करत असतं आणि आईला सांगतं आई जरा पाणी आणून दे गं हे आधुनिक श्रावण बाळ आमच्या संस्कृतीला परवडणारे नाहीत तो अभ्यास करतोय त्याला अजिबात आम्ही काम करायला सांगत नाही करायला पाहिजे प्रत्येक कर्म त्यांनी केलं पाहिजे तर त्याचं आयुष्य चांगलं घडणार आहे विनोबांचा एक वेगळा विचार आहे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये असो पण सांगायचा मुद्दा काय की कर्म सोडता कामा नये ज्ञानी माणसांनी कर्म सोडता कामा नाही आणि ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी हे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये समीकरण आहे की ज्ञानी म्हटल्यानंतर आत्मज्ञानी आत्मज्ञानी सुद्धा कर्म सोडता कामा नये किती उदाहरणं सांगायची शंकराचार्यांचं उदाहरण अहो ज्यांना आत्मतत्व कळलं म्हणून तर त्यांनी वेदांत लिहिला वेदांतातले सूत्र त्याच्यावरती भाष्य लिहिलं पण म्हणून कर्म सोडलं नाही तर भारताची परिभ्रमणा केली काश्मीर पुरवासिनीची स्थापना केली खाली शारदांबेची पूजा केली एक संपूर्ण छान सुरक्षिततेचं मंडल आखलं शंकराचार्यांनी या भारतभूमीची लक्ष रक्षा डोक्यात ठेवून इतकंच नाही इतर धर्मियांचं आक्रमण थोपवण्याचा प्रयत्न शंकराचार्यांनी केला आणि स काय म्हणूया त्याला आंतरिक तत्व कळून सुद्धा शंकराचार्यांनी सर्वसामान्यांसाठी अपरंपार सुंदर अशी सुद्धा लिहून काढली आणि हे सगळं फक्त बत्तीस वर्षांच्या आयुष्यामध्ये म्हणजे एवढं कर्म केलं ज्ञान होऊन सुद्धा ज्ञान झाल्यानंतर कर्म करावंच लागतं तरच देश खऱ्या अर्थानं पुढे जात असतो विवेकानंद विवेकानंदांची चावी रामकृष्णांनी दिली नाही त्यांच्या हातात कसली चावी घराची नाही विवेकानंदांना ते आत्मज्ञान होतच होतं आणि त्या आत्मनंदामध्ये ते, आत्म ते रंगणारच होते तेवढ्यात गुरुंनी ते काढून घेतलं आणि गुरु म्हणाले नाही ही चावी मी तुझ्याकडे देऊ शकत नाही कारण जर तू आत्मानंदामध्ये रंगलास तर कार्य कोण करणार आणि म्हणून ती चावी त्यांनी स्वतःकडे ठेवली शेवटपर्यंत विवेकानंदांना त्या आत्मानंदाची किल्ली त्यांनी दिली नाही कारण तू कर्मच करायला हवायस आणि ते ज्ञान झाल्यानंतरचं कर्म हे वेगळ्या कक्षेमध्ये घेऊन जाणारं असतं अशी कित्येक उदाहरणं देता येतात ज्ञानेश्वरांनी दिलेलं उदाहरण काय ज्ञानेश्वर म्हणतात की कुणाचं उदाहरण देऊ तुला जनकाचं उदाहरण बघ म्हणाले जनक हा आत्मज्ञान झालेला राजा होता पण म्हणून त्यांनी राज्यपद सोडलं का हा प्रश्न खरं तर विचारण्यात काही अर्थ नाही आत्मज्ञान झालेला असो वा नसो राज्यपद सोडायला कोणी तयार नसतं पण जनकाच्या बाबतीमध्ये विषय वेगळा होता जनकाला खरोखरी कसलीही इच्छा नव्हती आणि म्हणून असं म्हटलं की जनकाचा एक पाय अग्नीमध्ये होता कुठल्याही क्षणी सोडून जाण्याची पूर्ण तयारी होती जनकाची इतका जनक महान होता पण तरीही त्यांनी आपल्या कर्मामध्ये यत्किंचितही कसूर केली नाही जे जे राजा म्हणून कर्म करावं लागलं ते सगळं त्यांनी मनापासून केलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे त्यांचा सा कृष्ण सांगतो अर्जुनाला तुला असा जर गोंधळ झाला ना कर्म करायचा का नाही तर जनकाकडे बघ केलं ना कर्म त्यांनी आणि मग पुढे जाऊन म्हणतात आता आणिकांच्या गोष्टी तुझं काय सांगू किरीटी कशाला इतरांची उदाहरणं देऊ म्हणाले इतरांची उदाहरणं कशासाठी देखे मीच इथे रहाटी वर्तत असे ना इतरांची उदाहरणं कशासाठी देऊ जनकाकडे बघ अमक्याकडे बघ तमक्याकडे बघ कशासाठी देऊ ते म्हणतात मी नाही का इथं काम करायला उभा आहे वस्तुदा मला मिळवायचं सारखं काय आहे मला मिळवण्यासारखं काही नाही हे hey, जगच माझ्यातनं निर्माण आहे तुला अकराव्या अध्यात कळणार आहे विश्वरूप दर्शनाच्या पण हे माझ्यातनं सगळं निर्माण झालेलं आहे मला आता ह्या जगात मिळवण्यासारखं काही नाही तरी मी कामं करतोय ना इंद्रप्रस्थामध्ये पंक्ती वाढल्या ना तू मला तिकडे कौरवांकडे शिष्टाईला पाठवलंस मी गेलो ना तू म्हणालास कृष्णा तू शस्त्र नको हो हा ती धरूस त्यापेक्षा लगाम धर धरले ना लगाम धरल्यानंतर सारथ्याच्या भूमिकेमध्ये शिरल्यानंतर घोड्यांचा खरारा केला ना घोड्यांना खाऊ पिऊ घातलं ना घोड्यांना जखमा झाल्यात त्याच्यावरती औषध लावतोय ना मी जर ही सगळी कामं करतोय तर तुला कुठला अधिकार आहे कर्म सोडण्याचा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतला हा मुख्य फरक आहे की इथे कृष्ण स्वतःहून सांगतोय की हे सगळं करण्याची मला आवश्यकता नाही तरीही मी करतोय का हो ला देहाची खंती करती जे कर्माची ते गावं ढिगा मला देह प्राप्त झाला आहे मी सारथ्याच्या भूमिकेमध्ये आहे जे जे म्हणून कर्म मला प्राप्त आहे त्यातलं अंश मात्र कर्मसुद्धा मी सोडणार नाही आणि पुढे एक विलक्षण काहीतरी लिहून जातात ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात म्हणजे कृष्ण म्हणतो आम्ही पूर्ण काम होऊ जरी आत्मस्थिती राहूनी तरी प्रजा हे कैसेनी नि, निस्तरेल ते म्हणतात म्हणजे कृष्ण म्हणतोय आम्ही सगळं सोडून बसलो ना आत्मस्थिती राहून आत्मानंदामध्ये राहिलो ना तर ह्या प्रजेनं कसं वागावं म्हणजे या प्रजेची जबाबदारी आमच्यावरती आहे ज्ञानी माणसांवरती प्रजेची जबाबदारी असते खरं तर त्यांनी काही नाही केलं तरी त्यांना विचारणारं कोणीही नसतं पण अशा वेळेला कर्म करावं वाटतं कारण ते कर्म खऱ्या अर्थानं निष्काम झालेलं असतं कुणीही समोर नसलं कौतुक करायला काहीही मिळणार नसलं तरी माणूस स्वप्रेरणेनं कर्म करतो किती उदाहरणं द्यायची आत्ताची सुद्धा पूर्वीचं उदाहरण बाबा आमट्यांचं आहे कित्येक म्हणजे कित्येक उदाहरण आहेत आत्ताचं मला आत्ता, आत्ता सु आहे ते म्हणजे लेपा ग्रामामध्ये भारतीताई ठाकूर ज्यांनी आ प नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांच्या मनात आलं ही नावाड्यांची पोरं ह्यांना शिक्षणही मिळत नाही ही, ही शूलपाणीमधली आदिवासींची मुलं ह्यांना शिक्षण मिळत नाही ह्यांचं भवितव्य काय म्हणून परिक्रमा करून घरी परत गेल्यानंतर पुन्हा तिथे आल्या आणि शेतामध्ये शाळा सुरू केली त्या ते सांगतात तेव्हा खरोखरी अंगावरती काटा येतो की कधी कधी टेबलावरती एखादा नागही विळखा घालून बसलेला असायचा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सुरू केलं काय मिळवायचं होतं त्यांना काहीही नाही पण मी काहीतरी केलं पाहिजे ही उर्मी येते ते, ते माझ्यासाठी नाही तर ते समाजासाठी आहे आणि म्हणून ते म्हणतात की जर आम्हीच सगळं काम सोडून दिलं तर कसं चालेल आता अर्जुन यावर असाही विचारू शकतो की बाबा रे कृष्णा तू आत्मज्ञानी आहेस मी आत्मज्ञानी नाही मग मी सोडलं कर्म तर काय बिघडलं त्यावर ठामपणे कृष्णाने सांगितलं नाही रे बाबा तुला सुद्धा कर्म सोडून चालणार नाही का यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तो जास प्रमाणम कुरुते लोकस्तत् अनुवर्तते तुलाही कर्म सोडून चालणार नाही कारण यद्यद आचरती श्रेष्ठ हा समाजामधली श्रेष्ठ माणसं समाजामधली धुरीण माणसं समाजामधली नेते मंडळी समाजामधली प्रभावशाली माणसं जे वागत असतात त्याच्याकडे इतर लोक पाहत असतात आणि म्हणून मी माझ्या मनाला येईल तसं वागेन असं वागता येत नाही यद्यद आचरती श्रेष्ठ जशी मोठी माणसं वागणार आहेत त्याचं अनुकरण पुढे होणार आहे आणि म्हणून तुला हे वागायची इथे परवानगी नाही कारण तू सुद्धा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस लोक तुझ्याकडे सुद्धा बघतात की हा धनुर्धर आहे तुला आजच्या भाषेत सांगायचं तर फॉलो करणारी किती माणस आहेत आहे का तुला आणि जर उद्या तूच हे युद्ध सोडून गेलास ना तर लोक काय म्हणतील माहितीये अशा वेळेला एखाद्या अगदी निर्णायक क्षणी लोक सगळं सोडून निघून जातील आणि तुझी उदाहरणं देतील लोक म्हणतील अहो आम्हाला कशाला दोष देता तो महाभारत युद्धामधला अर्जुन नाही का तो सुद्धा युद्ध सोडून निघून गेला मग आम्ही केलं तर वाईट काय असं तुझी अपकिर्ती होईल आणि ते मला चालणार नाही आणि म्हणून तू समाजामधली एक प्रभावशाली व्यक्ती आहेस आणि म्हणून तुला विचित्र वेगळं स्वतःच्या इच्छेनुसार वागता येणार नाही किती लागू पडतंय हे सगळं आजच्या काळाला आपणच आपली उदाहरणं आठवा दर दिवशी मिळेल एक उदाहरण आपण कुठल्या पदावर आहोत आपण कुठलं काम करतोय आपण कशासाठी आहोत या सगळ्याचा विसर पडल्यासारखी जेव्हा मंडळी वागतात तेव्हा खरोखरी असं वाटतं की हे सगळं कसं पोचवायचं तिथपर्यंत आणि म्हणून तुला वेगळं वागता येणार नाही आणि एकच ओळख इतकी सुंदर ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातनं आली आहे ते म्हणतात याला का हा प्रश्न विचारू नकोस की का मी सोडलं तर काय हरकत आहे हा प्रश्न पुन्हा विचारू नकोस कारण विशेषे आचरावे लागे संती तुम्ही एकदा त्या पदावर गेलात तुम्ही एकदा त्या पातळीवर गेलात की तुमचं आचरण विशेषच असावं लागतं कारण लोक तुमच्याकडे सातत्याने पाहत असतात त्याची जबाबदारी तुमची असते आणि ती झटकता येत नाही म्हणूनही तुला सांगतोय तुझं कर्म सोडणं उचित नाही तू चुकीचा पायंडा पाडतोयस तो पाडून देऊ नकोस चुकू नकोस धनुष्य चु टाकू नकोस रथामध्ये बसू नकोस त्यापेक्षा उठ आणि कर्म कर हा कर्मयोगातला एक अतिशय महत्त्वाचा भाग जो सामाजिक दृष्टीतनं ज्ञानेश्वर महाराज सांगतात पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्या फळाचं काय होतं आहे त्याचा विचार करणार आहोत आज अगदी छोट्या छोट्या भागांमध्ये आपण हा बघणार आहोत मला कल्पना आहे आत्ताच कुणाचं तरी गजर वाजलं आहे बाराचा वाजले की बारा पण शेवटच्याच टप्प्यावरती आलो आहेत त्यामुळे अभंग ऐकूया तो कर्मयोगाचा छोटासा भाग आहे तो पाहूया आणि मग शेवटाकडे येऊया म्हणजे समारोप करूया

या सगळ्या गाण्यांवरही बोलण्याची इच्छा होती पण मग एकदा विराण्यांमध्ये शिरलं की पुन्हा कर्मयोगाकडे येणं अवघड जाईल म्हणून खरोखरी स्वतःवरती बंधन घालून ठेवते तोपर्यंत आपण आपल्या ह्या सगळ्या वादक मंडळींचा एकदा झटकन परिचय करून घेऊया मैफिलीत ज्याचं मोल अनमोल लयतालांचा जो सांभाळी तो तोल असं वाद्य म्हणजे तबला तबल्यावरती अभिजित सावंत पखावज म्हणजे त्याच्यावर थाप मारल्यानंतर खरोखरी कुठल्याही प्रेक्षागृहाचं गर्भगृह वादक करून टाकत असतो गाभाराच होऊन जातो त्या पखावजवरती प्रभाकर मोसमकर विविध वाद्य इतकी परिणामकारक पद्धतीनं वाजवणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी किती सतर्क असावं लागतं आणि ती किती योग्य प्रमाणामध्ये वाजावी लागते पण ह्या सगळ्याच उ तो ले ले थ, ले ले थ, उत्तम तोल आपल्या समोर आणि कार्यक्रम पाहिलेले आहेत ऐकलेले आहेत असे दीपकजी खरोखरच जसं मी म्हटलं गर्भगृह होतं तसं गोकुळच निर्माण होतो असे आमचे संदीप कुलकर्णी संवादिनीवरती अतिशय उत्तम संवाद साधणारे संदीप मेस्त्री आणि फक्त सिम्थेसाय वादक नाहीत तर त्यांची स्वतःची एक अतिशय सुंदर ओळख आहे ते म्हणजे ते संगीत संयोजकही आहेत आणि अतिशय सुंदर बोलतात सुद्धा असे आनंद सहस्र बोधले <laughs> आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचवणारे आमचे ध्वनी व्यवस्थापक बाबू शेडगे आणि त्यांचे सगळे सहकारी ही कल्पना अर्थातच विनीत गोरे यांची या कार्यक्रमाची आपण त्यांना ओळखतातच मला आता या सगळ्या वादकांचा परिचय करून देताना असं जाणवलं की इथे सगळं कसं वातावरण आहे बघा कृष्णाचा जन्म अभिजित नक्षत्रावरती झाला हा प्रभाकर दीपक संदीप संदीप, संदीप सगळे दिवेच तो कारण ज्ञानेश्वरी ही प्रकाशानच भरलेली आहे आणि ह्या प्रकाशातनं शेवटी जायचं कुठे असतं तर त्या आनंदापर्यंतच तर जायचं असतं ना त्यामुळे असा हा सगळा नावात मध्ये सुद्धा तो संच सगळा जो आहे ना तो सुद्धा प्रकाशाचाच मार्ग दाखवणारा आहे चला hmm. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा मला नेहमी वाटतं इथे सोडी तू अवगुणू का नाही म्हटलं अवगुण सोडायचंच आहे ना मग सोडी का नाही सांडी का पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आहे आणि मग विचार केला की काय फरक आहे सोडी आणि सांडीमध्ये समजा मी उद्या कुत्र्याला माझ्या फिरवायला घेऊन गेले हां आणि मी जर तो त्याचा लीश सोडला त्याच्या गळ्यातला पट्टा सोडला म्हणजे तो कायमचा गेला का कुत्रा मला सोडून नाही मी त्याला सोडला तरी पुढे जाऊन मी त्याला पकडू शकते त्यामुळे सोडणं ही पकडण्याची सोय असते पण सांडणं ही पकडण्याची सोय नसते मी कॉफी पित असते आणि मग कोणाचा तरी धक्का लागला आणि कॉफी सांडली की सांडली ती पुन्हा माझ्या कपात येत नाही त्याच्यामुळे सांडणं म्हणजे सगळं सोडून देणं आणि सोडणं म्हणजे पुन्हा पकडण्यासाठी काहीतरी मागे शिल्लक ठेवणं आणि म्हणूनच सांडी तू अवगुण तू अवगुण सोडू नकोस बरं सांडून टाक पुन्हा यायलाच नाही पाहिजे असं त्यांना म्हणायचं असेल आणि हेच सांगितलंय तुझ्या मनातली जी शंका आहे ना अर्जुना ती आता सोडायची नाही ती सांडायची वेळ आलेली आहे ती पुन्हा तुझ्या मनामध्ये निर्माण होता कामा नये कारण तू श्रेष्ठ आहेस हे विसरू नकोस ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याच्यावरती लिहिताना जी गोवी लिहिली आहे त्याच्यामध्ये व्यष्टी आणि समष्टी जोडलेली आहे कशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एथ वडील जे जे करीती तया नाव धर्मू ठेवी ती म्हणून घरामधल्या मोठ्यांनी फार जपून बोलावं लागतं जपून वागावं वा लागतं कारण तेच तुम्ही काय आपण करतोय घरामध्ये ते तुमचं लहान मूल दाखवणार असतं म्हणून एथ वडील जे जे करीती तया नावं धर्मू ठेवी ती वडील हा शब्द वापरून ज्ञानेश्वर महाराजांनी घर ते समाज बांधून टाकलेलं आहे घरामध्ये वडिलांनी आणि समाजामध्ये वडील न वागणाऱ्या मोठ्या माणसांनी असं वागायचं असतं म्हणून एथ वडील जे जे करती मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे लक्षात ठेवा म्हणाले म्हणजे अर्जुनाला सांगतोय लक्षात ठेव मार्गाधारे वरतावे जो मार्ग तुझ्यासाठी आहे ना त्या मार्गानेच जा मी तुला ज्ञानमार्गाने जा असं चुकूनही म्हणणार नाही कारण तुझी वृत्ती ज्ञानमार्गाची नाही ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञानमार्ग एका क्षणात जैसा पक्षी झोंबे जैसा फळाला कसा उत्प्लवना सरीसा पक्षांनी नुसते दोन पंख हलवले की पक्षी शेंड्यापर्यंत पोहोचतो हा ज्ञानमार्ग आहे कारण ज्ञानमार्ग ना म्हणजे एका क्षणात ज्ञान होतं आपल्याला ती नानकांची गोष्ट माहिती आहे की नानकांना गुरुजींनी सांगितलं की मी तुला गिनती शिकवतो माझ्या मागे म्हण एक एक दो दो तीन तीन चार चार पाच पाच छे छे सात सात आठ आठ नऊ नऊ दस दस ग्यार ग्यार बारा बारा तेरा तेरा चौदा तेरा पंधरा तेरा सोळा तेरा नानकांचे गुरुजी म्हणतात नानक तेरा के बाद आता है। नानक म्हणाले तेरा मला त्या घडीला कळलं नानक म्हणाले की जो कुछ मेरा वो सब तेरा त्या ठिकाणी नानकांना ज्ञान झालं हा ज्ञानमार्ग एका क्षणात ज्ञान होऊ शकतं पण अर्जुना ती तुझी वृत्ती नाही म्हणून तुला ज्ञानमार्गाने जायला सांगितलं नाही म्हणून पक्षी जातो तो ज्ञानमार्ग पण मनुष्य जाईल का म्हणाले तो कसा जाईल ढाळे ढाळे कौतुकीनी एके वेळे हळूहळू एका फांदीवर पाय ठेवत ठेवत तो वरती जातो कर्ममार्ग हा असा हळूच जाणार आहे आणि म्हणून ज्ञानमार्गाला आपल्याकडे विहंगम मार्ग म्हटलाय पक्षाचा मार्ग आणि कर्ममार्गाला पिपीलिका मार्ग आहे पिपीलिका म्हणजे मुंगीचा मार्ग पण मुंगीचं एक वैशिष्ट्य आहे योजनाना सहस्त्राणी शनैर्ग्छेत पिपीलिका अगच्छन वैन ते योपी पदम एखम न गच्छती गरुडाच्या मनात इच्छा असते जाण्याची किंवा न जाण्याची मुंगीच्या मनात ती नसते तिने एकदा सुरू केलं चालायला की ती शेवटपर्यंतच जाऊन पोहोचते त्यामुळे कर्ममार्गानं चालायला लागलो लाग उशीर होईल पण शेवटच्या क्षणी नक्की पोचशील आणि म्हणून हा कर्ममार्ग सांगितलेला आहे तुला कर्ममार्गच योग्य आहे मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे तुला जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने वाघ मनामध्ये येते ना कधी कधी पेपर वाचताना चिडचिड होते आपली हातं बलता येते की आपण एकटे काय करणार आहोत पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकटे तर एकटे सिग्नल लागल्यानंतर एकटा थांब असं त्यांनी नाही उदाहरण दिलंय <laughs> सिग्नल लागल्यानंतर एकटा थांब लाल सिग्नल झाल्यानंतर जाऊ देत लोकांना पुढे चार लोकांना लाजेकाजेसाठी तरी वाटेल की अरे हा थांबलाय आपण थांबलं पाहिजे मार्गाधारे वर्तवे तुला काय सांगितलं आहे नियम नी त्यानी वाघ नी रीतीने वाघ वृत्तीनी चांगल्या वाघ चांगल्या कृतीनं वाघ तो तुझा मार्ग आहे म्हणून मार्गाधारे वरतावे आपल्यातही खूप क्षमता आहे एकटे नाही होत आपण आपलं एक, एक चांगलं पाऊल अनेकांना तो मार्ग बनवून देऊ शकतो हा ज्ञानेश्वरांचा आपल्यावरचा विश्वास आहे मनमे हे विश्वास त्यांचा आणि म्हणून त्यांनी आपल्याला हे सांगितलं आहे पण हेही सांगितलंय हे की ज्ञानी माणसांनी हे करत असताना फार महत्वाची गोष्ट आहे अलौकिका नोहावे मी कोणीतरी वेगळा आहे असं समजून वागू नये कारण आपण सगळ्यांमधलेच आहोत याची जाणीव मात्र पदोपदी ठेवावी असो तर कर्म सोडू नकोस आणि आता पुढचा महत्वाचा मुद्दा कर्म कसं करशील कर्म कर करताना सुद्धा काहीतरी प्रक्रिया सांगायला हवी तुला कसं करशील कर्म अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक अप्रतिम सांगितली आहे हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची कर्म कर सांगितलं आता मार्ग सांगितलं पद्धत सांगितली रीत सांगितली कसं थिअरी सगळं चाललंय बघा हे थिअरी म्हणणंच आहे आधी मुद्दा सांगायचा आणि मग त्याचा मार्ग सांगायचा त्याचा मार्ग सांगितलाय कसं करशील हे विहित कर्म पांडवा हा विहित शब्द फार महत्वाचा आहे विहित म्हणजे समाजानं लादलेलं कर्म नाही विहित म्हणजे आपल्याला विशेष रीतीनं हितकारक असणारं कर्म ते विहित कर्म म्हणून माझा जो स्वधर्म आहे माझा जो स्वकर्म आहे तो मी केलाच पाहिजे जे मला विहित झालेलं कर्म आहे ते मी सातत्यानं केलंच पाहिजे जे मला विहित आहे ते मी केलं पाहिजे याचा दुसरा अर्थ असा बऱ्याचदा आपल्याला इतरांचं काम सोपं वाटतं विचार विचार करून बघा मी जेव्हा लहान होते तेव्हा मला वाटायचं आईचं बरं आहे शिक्षिका होती काहीच करावं लागत नाही फक्त पटापट पत, पेपर तपासायचे आणि मार्क देऊन टाकायचं जेव्हा मी शिक्षिका झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं ते बरं होतं जीवन विद्यार्थी जीवन काय थोडंसं खेळायचं बागडायचं थोडासा अभ्यास करायचा आणि मग मज्जाच करायची आपल्याला नेहमी असं होतं म्हणजे एक अगदी सामान्य उदाहरण देऊ का आपली कितीही छान साडी असली ना तरी आपल्याला दुसऱ्यांची साडी आवडते माफ करावं महाराज पण तरीही सांगायचा सा मुद्दा आपल्याला दुसऱ्याचं नेहमी आवडतं आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथे खास करून सांगतात तसं करू नका बरं दुसऱ्याचं कर्म तुम्ही करायला जाऊ नका तुमच्यासाठी जे जा प्राप्त झालेलं कर्म आहे ना तेच तुम्हाला करायला हवं आणि ते कितीही कठोर असलं कितीही तुम्हाला न आवडणार असलं तरी सुद्धा ते आवडीचं करून घेऊन केलं पाहिजे काय सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघ अर्जुना जय सुखाची सुखालागी आपुलिया निंबची आधी धनंजया तई कडवटपणा तयाची या उपजी गे ना हे बघ अर्जुना तुझ्या वाट्याला जर निंबच आला असेल कडुलिंब तर कडुलिंबच सेवायचा आणि त्याच्या कडवटपणाला त्रासून जायचं नाही बरं का अरे दुसऱ्याला मात्र आंब्याचं झाड आलं असा विचार करायचा नाही हे तुझं झाड आहे ते तुलाच सांभाळायला हवं आणि याचं कारण विचारशील ते कारण मध्ये सांगितलं पण मी आत्ताच सांगते की हे कारण असं आहे कारण याची बीजं तूच मागे पेरलेली आहेस म्हणून तुला हा निंबवृक्ष प्राप्त झालेला आहे एक एक पायरी उलगडून उलगडून कुठे समोर कोणाला बोट दाखवायला जागाच ठेवत नाही तो ही माणसं कारण अपयशासाठी काय भरपूर माणसं असतात अहो मी सगळं केलं होतं त्यांनी वेळेवर हे केलं नाही ना म्हणून असं घडलं जागाच नाही म्हणाले ह्या मलाच कसा काय आला नेहमी माझ्याच बाबतीत असं कसं काय होतं उत्तर देऊन टाकलं ज्ञानेश्वर महाराणी महाराजांनी की तूच तूच अशी आधी बीज पेरलेली आहेस त्वमेव केवलम करता बस करता तूच आहेस प्रत्येक गोष्टीचा त्यामुळे ही बीजं जे निंबाचं झाड तुझ्याकडे वाढतंय याची बीजं तूच कधीतरी पेरलेस हे विसरू नकोस आणि एक उदाहरण दिलं आहे काय गोड आहे हे उदाहरण ते म्हणतात की एखाद्या मुलाची आई दिसायला फार सुंदर नसली आणि दुसरी स्त्री अतिशय सुंदर असली अगदी रंभेहुनी बरविया तरीसुद्धा त्या बालकाला कोण जास्त जवळची वाटते त्याची आई दुसरं कितीही चांगली असली दिसायला बाई म्हणून बालक कधी तिच्याकडे जात नाही कारण त्याला त्याच्या आईशीच त्याची गाठ बांधलेली असते आणखीन एक उदाहरण दिलं की एक माणूस म्हणाला की तुपामध्ये जास्त गुण आहेत बरं का पाण्यापेक्षा हो आहेत ना नक्कीच आहेत पण म्हणून मग सगळ्या माशांना तुपामध्ये सोडावं तर चालेल का म्हणाल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही चालत अहो तुपामध्ये गूळ असले ना तरी सुद्धा ते माशांना योग्य नाही माशांना पाणीच लागतं शेवटी प्रत्येकाचं कुठे ना कुठेतरी जोडी बांधलेलीच असते आणि ती पूर्ण करावीच लागते छोट्या छोट्या उपमधे छोट्या छोट्या गोष्टी थोडक्यात सांगायचं तर जेनो काम तेनो नो थाय वेगळ्या अर्थांनी माझं काम जे मला नियुक्त झालेलं आहे ते काम मी करणारच आहे आणि म्हणून सांगतो तुला अर्जुना तू क्षत्रिय आहेस हे विसरू नकोस आता हे क्षत्रिय वगैरे गीतेमध्ये असं म्हटलंय मया सृष्टम गुणकर्म विभागशः अर्जुना या समाजाचे चार वर्ग मीच केलेले आहेत याच्यामध्ये कुठेही त्यावेळेला उच्च नीच भाग नव्हता त्यांनी सांगितलं गुणकर्म विभागशः प्रत्ये एकेकाचा गुण असतो माणसाचा एकेकाचं कर्म असतं माणसाचं काहींना यजन याजन अध्ययन अध्यापन करायला आवडतं त्यांची एक कॅटेगरी वेगळी केली काहींच्या अंगामध्ये शरीराची शक्ती असते त्यांना रक्षण करायला आवडतं त्यांची एक कॅटेगरी वेगळी केली काहींना बसून छान व्यवसाय करावासा वाटतो त्याच्यामध्ये त्यांची बुद्धी चाललेली असते त्यांची एक वेगळी कॅटेगरी केली आणि काहींना सेवेमध्ये तो आनंद मिळतो त्याचा एक वेगळा विभाग केला मी जेव्हा हे केलं तेव्हा त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नव्हता पण भेदभाव करणं हा माणसाचा स्वभाव आहे रवींद्रनाथांची एक चारोळी आहे त्याच्यामध्ये रवींद्रनाथ असं म्हणतात की एकदा वनामध्ये आंबा कडू फळाच्या झाडाला म्हणाला एकदा वनामध्ये आंबा कडू फळाच्या झाडाला म्हणाला अरे खरं तर आपण दोघे सारखेच पण माणूस या जंगलामध्ये आला आणि कडू गोडपणा सुरू झाला भेदभाव करण्याची वृत्ती आपली आहे म्हणून कृष्णाला आज आपण म्हणतो की आमच्या धर्मानं काय केलं तर आम्हाला विभागलं नाही अहो हे मानसिक आहेत हे धर्म होणारच आहेत प्रत्येकाला एकच कर्म करावं असं वाटणार नाही म्हणून सांगतोय अर्जुना तुझ्या वाट्याला है वा, वा, जे कर्म आलेलं आहे ना तू क्षत्रिय आहेस हे अजिबात विसरू नकोस आजपर्यंत क्षत्रियत्वाचाच फायदा घेतलास आणि आता हे क्षत्रियत्व अजिबात सोडू नकोस तेव्हा विहित कर्म पांडवा केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आपूला अनन्य बोलावा टिक मार्क चालणार नाही मी जाऊन लढेन नुसतंच तू मला रथ फिरव चालणार नाही मी आहे असं दाखवूया नाही चालणार धनुष्य हातात घेतलंच पाहिजे समोरच्या शत्रूचा पाडाव केलाच पाहिजे तुझं जीव त्याच्यामध्ये होत आणि कर्म कर मन ठेवून कर्म कर म्हणून त्यांनी म्हटलंय आपुला अनन्य बोलावा आपलं अनन्य बोलावा म्हणजे आपला काय म्हणू त्याला ओलेपणा कर्मामध्ये शिंपडलाच पाहिजे कर्म ओल्या मनानंच केलं पाहिजे आणि पुढे एका ठिकाणी म्हटलंय जे, जे वाटिया आले स्वभावे जे आपल्या वाटाला आलेलं आहे ना आपल्या स्वभावामुळे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे ही आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृती विधी गौरव नीतीनिकर आणि सुंदरपणे कर अहो साधी रांगोळी घालतो आपण दारामध्ये त्याचं मुख्य कारण काय तर कुठलंही सरपटणारा प्राणी सहज आत येऊ नये त्याची गती खुंटीत कुंठित व्हावी खुंटावी त्याची गती म्हणून रांगोळी घातली पण म्हणून एक असा आपला पट्टा ओढून ठेवलाय का रांगोळीचा नाही त्या रांगोळीमध्ये सुद्धा आपण सौंदर्य आणलं त्यामुळे कुठलंही कर्म करताना त्याच्यामध्ये सौंदर्य पाहिजे मी लहानपणी माझ्या आजीला विचारलं होतं दिवाळीच्या करंजा करताना अगं नुसतं दाबून टाक ना तळायला ती म्हणली ते काय मी कधी करू शकते ग पण त्याला मुरड घातली ना किती सुंदर दिसते पण हे वाक्य ना मला बरंच काही सांगून गेलं आत्ता मोठेपणी मुरड घातली की बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात त्यामुळे विधी गौरव आहे कुठलंही कार्य करशील ना तेव्हा नुसतं करू नकोस तर ते मना मनपूर्वक कर गजल मे बंदिशे अल्फाजी नाही सबकुच अव लिहिताना पण म्हणतो ना आपण हे गजल मे बंदिशे अल्फाज अल्फाजी नाही सबकुच जिगर का खूप ही असर कुच आहे तन मन धन ओतून जोपर्यंत आपण एखादं कर्म करत नाही तोपर्यंत ते कर्म पूर्ण झालं असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि म्हणून नुसतं कर्म करून चालणार नाही आणि त्याच्या एक पाऊल आपल्याला पुढे नेलं हेची परमसेवा मज सर्वात्मकाची आणि हे एकदा तू करायला शिकलास ना कर्म करणं कर्म प्रामाणिकपणे करणं कर्म शंभर टक्के करणं आणि ते सौंदर्य पूर्ण करणं भारतीय संस्कृतीची तीन तत्व आहेत सत्य शिव आणि सुंदर यातलं एक तत्व जरी आपण पाळलं ना तरी दोन्ही आपसुक येतात जर मी ठरवलं ना माझं प्रत्येक कार्य सौंदर्य पूर्ण करेन तर ते आपोआप शिव व्हायला लागतं कारण जे अशिव आहे ते कधीच सुंदर नसतं मी जर ठरवलं की नाही माझं प्रत्येक काम सौंदर्यानं व्हायला हवं तर माझं प्रत्येक कार्य हे सत्याच्या पायावर उभं राहतं कारण असत्य कधीच सुंदर नसतं म्हणून शिव धरावं सत्य धरावं किंवा सुंदर धरावं पण काहीतरी एक समोर ठेवावं आणि त्या मार्गाधारे वर्तावे म्हणून सांगितलं हे शेवटी कर्म कर आणि परमसेवा तुला दुसरं काहीही करायची गरज नाही पूजा सुद्धा नाही केलीस तरी चालेल तुझी कर्म हीच पूजा आहे आणि आपल्या सगळ्या संतांनी हेच सांगितलंय ना नामदेव महाराजांची एक ओवी आहे त्याच्यामध्ये ते नामदेव महाराज असं म्हणतात की विठोबाची अंगी नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी तेणे या जगी धन्य झालो नामदेव महाराज म्हणतात आम्हाला धन्यता का मिळाली या आयुष्यात कारण आम्ही विठ्ठलाचे अंगरखे शिवले आजच्या शतकापर्यंत प्रश्न कुणीही विचारला नव्हता की खरंच शिवले का नामदेव महाराजांनी प्रत्येक अंगरखा विठ्ठलाचा पण आता असं आहे ना की त्यांनी लिहिलं ना मग आपण विचारलंच पाहिजे नाहीतर आपण बुद्धिवादी कसे होऊ आणि म्हणून प्रश्न विचारलाच पाहिजे हो पण म्हणजे प्रत्येक अंगरखा नामदेवांनी शिवला का ते आले ना तर ते, ते म्हणतील होय आम्ही प्रत्येक अंगरखा विठोबाचाच शिवला कारण ज्याचा अंगरखा शिवला त्याला आम्ही विठोबापेक्षा वेगळं कधी मानलंच नाही आणि म्हणून जे मला समोर दिसलं ते फक्त तुझी परमसेवा म्हणून मी माझं कर्म करत गेलो कांदा मुळा भाजी हो अवघी विठाई माझी हो माझ्या कर्मातच मला माझा देव भेटला पाहिजे ही आपल्या संस्कृतीची किती पुढची ओढी आहे हे आत्ता लक्षात येत नाही पण जेव्हा आपण ह्या मार्गामध्ये मा। लक्षात येत किती सूट दिल्यावर आपल्याला तू जे करशील ना ते प्रामाणिकपणे कर आणि देवाची पूजा म्हणून तर मग ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात मग काहीही नाही केलंच तरी चालेल काय म्हणतायत ते व्रत नियम न करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वचावे वचावे म्हणजे जावे दुरी केही न वचावे तीर्थासी नको जाऊस तीर्थाला नको करूच कुठलेही व्रत नियम नको देऊस शरीराला त्रास फक्त एकच कर कर्म प्रामाणिकपणे कर हा कर्मयुग आज परिस्थिती बदललेली दिसते ह्याचं कारण स्वामी विवेकानंदांनी अठराशे सत्त्याण्णवच्या व्याख्यानात सांगितलंय ते म्हणतात की ज्या दिवशी भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये अध्यात्मापासनं फारकत घेतली त्या क्षणापासनं भारताचं पतन सुरू झालं अध्यात्म म्हणजे आम्ही काही लगेच हिमालयात पाठवणार नाही होत विद्यार्थ्यांना अरे पण हा कर्मयोग जर सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सांगितलं की तुझ्या प्रत्येक कर्मामध्ये तुझा भगवंत बघतोय बरं का त्यांनी तर एक पाऊल पुढे जाऊन सांगितलं ते म्हणतात शिक्षण पद्धती अभावात्मक नको तुला हे येत नाही तुला गणितात चांगले मार्क मिळत नाही तुला चित्रकला तर अजिबात जमत नाही हे नका सांगू विद्यार्थ्याला म्हणाले ते त्याला माहिती आहे त्याच्याकडे काय आहे ते सांगा ते म्हणतात त्याच्याकडे जी आत्मशक्ती आहे ना ती आत्मशक्ती आणि ब्रह्मांड शक्ती वेगळी नाही हे त्याला आधी सांगा ते म्हणतात रुळावरचा एक छोटासा किडा आणि समोर येणार येणारं मोठं इंजिन याच्यामध्ये शक्तिशाली कोण आपण लगेच उत्तर देतो ते मोठं इंजिन विवेकानंद म्हणतात नाही तो छोटा किडा कारण त्या किड्याला इच्छाशक्ती आहे जी त्या इंजिनाकडे नाही आणि म्हणून काय आहे हे सांगा आणि तेच ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाकी काही नाही केलं तरी चालेल पण कर्म मात्र मनपूर्वक कर कर्म जीव ओतून कर आणि हीच सर्वात्मकाची पूजा आहे एवढं लक्षात ठेव आणि म्हणून म्हटलंय की स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली हो या अपारा तोषा लागी स्वकर्म कुसुमांची वीरा मला दुसरी कुठलीही कर्म नकोय फुलं नकोय तुझी कर्म हीच तुझी फुलं असली पाहिजे आणि ती तू मला अर्पण केलीस ना की मला सगळं मिळालं पूजा केली हो या अपारा तोषा लागी आणि एक ओबी आणखीन एक सांगते आणि शेवटाकडे येते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फार सुंदर आहे हे क्रिया जातं आघाडी जे जे उपजेल ते ते स्वभावे ते भावना करोनी करावे कुठलीही गोष्ट मनःपूर्वक केली पाहिजे क्रिया या मनानीच घडतात देहानी घडत नाहीत मी नेहमी सांगते उदाहरण पुन्हा सांगते की दहावीतला मुलगा जेव्हा नमस्कार करून जातो आपल्याला परीक्षेला तेव्हा आपण काय सांगतो मन लावून पेपरली खरं सांगायला काय पाहिजे पेन लावून पेपरली पण ते पेन तेव्हाच चालणारे जेव्हा मन हा कारक मागे असणारे म्हणून प्रत्येक क्रिया मन लावून केली पाहिजे आणि क्रिया या मनानेच घडतात देहानी नाही एक उदाहरण योग वसिष्ठामधलं योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषी रामाला सांगतात रामा लक्षात ठेव ब क्रिया देहानी होत नाहीत त्या मनानीच होतात आणि उदाहरण दिलंय मनसैव कृतम कर्म न शरीरेण कृतम कृतम उदाहरण काय येनै वालिंगिता कांता कांता वालिंगिता सुता व ग्रामा मी माझ्या पत्नीला जवळ घेतो आणि माझ्या मुलीला जवळ घेतो जवळ घेण्याची क्रिया एकच आहे पण दोन्ही क्रियांमध्ये उपस्थित असणारं माझं मन मात्र वेगळं आहे म्हणून क्रिया ह्या मनानेच घडतात आणि म्हणून जे जे करशील ते भावना करोनी करावे असं सांगितलेलं आहे आणि शेवट करताना सांगितलंय खूप मोठा आहे कर्मयोग आज आपण अगदी काय म्हणतात ना तुकड्या तुकड्यांमध्ये आहे शेवटचा सांगितलंय की हे सगळं करायचं असेल तर पहिल्यांदा तुला भीती वाटते की मी ह्यांना मारलं तर मला पाप नाही न लागणार म्हटलंय पहिल्या अध्यात अर्जुनानी ही भीती पहिले काढून टाक कर्माचा बंध लागतो हे नक्की तुम्ही चांगलं काम करा तरीही बंध लागतो तुम्ही वाईट कर्म करा तरीही बंध लागतो माझी एक मैत्रीण आहे ठाण्यामध्ये ती पुनर्जन्म ह्याच्यावरती काय ते म्हणतात त्याला पीएलआर ते करते बर का तर ती अशीच गप्पा मारत असताना मला म्हणाली धनश्री कधी कुणाला वड्याचं प्रॉमिस केलंच ना तर ता ताबडतोब खिलव का नाही तर दोघांनाही परत यावं लागेल तुम्ही बोललात तुम्ही कर्म केलं की त्याचा बंध लागणार आहे आणि म्हणून चांगलं कर्म केलं तरी बंध लागणार आहे वाईट कर्म केलं तरी बंध लागणार आहे आणि म्हणून बंध लागूच नाही असं काम कर बंध कसा लागतो गळ्यामध्ये आपण चेन घालतो एक हुक असतो आणि एक त्याला अडकवायचं गोल असतो तो हुक त्या गोलामध्ये अडकला की चेन बसते गळ्यामध्ये त्याचा बंधच जर मला काढून टाकायचा असेल तर ती दोन्ही टोकं उडवली पाहिजेत तो हुक काही काढून टाकला पाहिजे आणि ते गोल असतं ते पण काढून टाकलं पाहिजे की माझ्या गळ्यामध्ये तो फास्ट बसणारच नाही मग कर्मबंध सोडतानासुद्धा दोन टोकं कापायला पाहिजेत ती टोकं मगाशी सांगितली एक मीचं टोक आणि एक फळाचं टोक हा कर्मबंध कापून टाक आणि युद्धाला तयार हो मी करतोय म्हणू नकोस आणि राज्य हवाय म्हणून करतोय असंही म्हणू नकोस नुसतं म्हणू नकोस असं नाही तो विचारसुद्धा मनात आणू नकोस आणि जे करशील ते शेवटी मला अर्पण करून टाक यत करो शियदनासी यत जुहो शी ददास यत यत्त तपस्य य कौनतेय मदर्पणम तेव्हा तू मलाच ते, मला ते सगळं अर्पण करून टाक ईश्वराला अर्पण करावं म्हणून श्रीकृष्णार्पण अर्पण म्हणावं आपण बायका इतक्या लबाड असतो म्हणजे माझी आजी म्हणायची हे वाक्य ती म्हणायची की दूध धुतू गेलं की लगेच म्हणून टाकायचं श्रीकृष्णार पण मस्तू <laughs> म्हणजे आपली चूक त्याच्या पोटात उगाच नाही गणपतीचं पोट एवढं मोठं झालं कोटी कोटी विघ्न घेतलेत पोटात इतरांची संकट पण त्यांनी काय सांगितलं श्रीकृष्णार पण मस्तू म्हण आणि खरोखरी त्याचा विचार सोडून दे हे खरं मानसशास्त्र आहे कर्म झालं विषय संपला रात गई बाद गई पण त्या कर्माचा बंधही लागणार नाही ही बात सुद्धा लक्षात ठेवायला हवी इतकंच म्हणते आणि हा कर्मयोग पुन्हा कधीतरी जेव्हा आपल्याला सलग्गता मिळेल तेव्हा अधिक त्याच्यामधल्या उभ्या वेगवेगळ्या आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीन पण आजही या सगळ्या मंडळींच्या साथीनं आणि आपल्यासारख्या सर्व रसिकाजनांच्या साथीनं हा मांडण्याचा आनंद निश्चितच अलौकिक हो होता कारण आजचा जो सगळा समारोह आहे जो स्मृतिदिन आहे तोही एका कर्मयोगाचाच आहे आणि म्हणून त्याला साजेसच आजचा हा विषय होता मी पुन्हा एकदा अलकाताई आणि त्यांचे सगळे कुटुंबीय यांचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानते धन्यवाद अलकाताई आणि कार्यक्रमाची सांगता पुन्हा एकदा आपण ज्ञानोबांच्याच अभंगानी करणार आहोत एवढीच विनंती करते की इतका वेळ थांबलात अजून काही क्षण फक्त झाला अरे, अरे आता माझी नगरसेवक अभिजित सामंत आलेले होते केवळ आता ते मा वेळ झाल्यामुळे गेले असावेत परंतु मुद्दाम एक सांगतो आमंत्रण देतो अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मे सावरकर जयंती आहे त्या दिवशी शनिवार आहे रात्री साडेआठ वाजता ह्याच मंचावर अटल सेवा केंद्र आणि आर्च एन्टरप्रायझेस आपल्यासमोर बहुआयामी सावरकर हा विषय घेऊन येणार आहेत आणि ज्यामध्ये सावरकरांचे विविध साहित्य कथक नृत्य गीत प्रस्तुती यामधून आणि लहान मुलांच्या समूह गीत प्रस्तुतीमधून येणार आहे आणि त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा विषय सावरकर आणि हिंदुत्व हा देखील आपल्यासमोर मांड मांडण्यात येणार आहे त्यामुळे त्या, त्या कार्यक्रमाला या तीस तारखेला सोमवारी देखील इथे एक कार्यक्रम होतो आहे आ, त्या कार्यक्रमाची देखील सूचना देतो त्यालाही जरूर या आज इथे गायलेल्या अर्चना गोरे माझे मित्र संगीतकार गायक मंदार आपटे हे मेहकती यादे या नावानी आ, त्या सर्व गायक गायिकांना स्वरवंदना देणार आहेत ज्या ज्यांची गाणी तर खूप प्रसिद्ध आहेत परंतु अनेकदा ती आपण ऐकत नाही म्हणजे तलत साहेब असतील जगजित सिंग असतील किंवा सुमंताई असतील ह्या सगळ्यांसारखी सुरैया जी असतील शमशाद बेगम असतील तर का त्या कार्यक्रमालाही या दोन्ही कार्यक्रमांचं आमंत्रण आणि इतका सुंदर सोहळा दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा आयोजित करून माणके परिवारांनी ही प्रथा पुन्हा एकदा सुरू केलेली आहे त्याबद्दल संपूर्ण परिवार आणि अलकाताई यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि खरोखर मनापासून त्यांचे आपण ऋणी आहोत थँक्यू यानंतर पसायदान होईल आणि त्यानंतर कार्यक्रम कार्यक्रमाची इथे सांगता होईल सर्व वादक सर्व मंडळी सर्वांचेच मनापासून आभार आमचे मयुरी लाईट्सचे असो तेजस पवार इतकी उत्तम नेपथ्य व्यवस्था केलेला साईराज पाटोळे शैलेश तेंडुलकर या सर्वांचे आम्ही मनापासून आभार माझे मित्र नवीन काळे स्नेहल काळे गेले दोन दिवस माझ्यासमवेत या संपूर्ण सोहळ्यासाठी म मला मदत करतायत त्या सर्वांचे मनापासून इथे कृतज्ञता व्यक्त करतो आणि ह्यानंतर एवढंच सांगेन की पु ल देशपांडे सभागृह टिळक मंदिरात एक वाक्य लिहिलं आहे पु ल देशपांडेंनी धीमंतांचा काळ काव्यशास्त्र विनोदात आनंदात जावा असं ते वाक्य आहे आणि मला असं वाटतं ते वाक्य आज धनश्रीच्या या निरूपणामधून आपण सर्वांनी इथे अनुभवलेलं आहे त्यामुळे धनश्री तुझे विशेष विशेष शृणी आहोत धन्यवाद हॅलो आता विश्वास